आदरणीय समोर बसलेले व्यासपीठ आमचे वैद्यकीय क्षेत्राचे गुरु आद्य गुरु आदरणीय कोगडे काका, कमीत कमी अवधीमध्ये अत्यंत जवळचे मित्र झालेले श्री एस पी सिंग CEO जिल्हा परिषद लातूर, MD प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदय देशपांडे काबराजी, बजरंगजी पुतळा आणि हे संपूर्ण पूर्ण गचागच भरलेलं सभागृह या सर्वांना एक मोठा नमस्कार करून मी माझ्या मला दिलेल्या विषयाला सुरुवात करतो. खरं तर मला खूप असं बर्डन आलं आहे, खरं सांगतो खूप मोठं बर्डन आलं आहे, टेन्शन आलं आहे, टेन्शन. मला भाषण करता येत नाही हे सर्वात पहिलं तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो, आणि मला भाषण खरंच करता येत नाही हे तुमच्या लक्षात येईल आता हळूहळू. मी सर्जन आहे, त्यातला प्लास्टिक सर्जन आहे. कापाकापी करणं हे मला जरा जास्त चांगलं येतं, आणि अत्यंत खराब कपड्याला पण चांगलं शिवायला येतं, हे काम मी छान करू शकतो ऑपरेशन थिएटरमध्ये बसून. पण आता एवढ्यांच्या समोर बोलायचं मला माहीत नाही माझं काय काय होणार आहे ते. पण काही चुकलं ना माफ करून टाका. आधीच लहाने लहान, सगळ्याच दृष्टीनं लहान, आणि बोलतो आहे मोठ्यांसमोर, त्यामुळे लहानांना माफ करतात अशी आपली परंपरा आहे. लहानांना माफ करणे ही आपली परंपरा आहे, त्या परंपरेनुसार मला माफ करा. अनेक जणांना माझा सत्कार करायचा होता. मी कुठे काकांना बोलत होतो की संयोजकांना दोन अटी मी घातल्या होत्या. त्यातली पहिली अट होती की माझा सत्कार करू नका, आणि त्यातली दुसरी अट होती की कुठल्याच पेपरला जाहिरात देऊ नका. अनेक जणांना माझ्यासाठी बोलायचं आहे, तुम्हाला शपथ सांगू का, मला हे खूप बारकाईनं कळतं. तुमच्या भावना खूपच बारकाईनं कळतात. गेली 41 वर्ष झालो मी फक्त भावनेमध्येच आहे. त्या भावना काय आहेत तुम्हाला हळूहळू कळतील, म्हणून आज माझ्याविषयी बोलणाऱ्या प्रत्येकांना मी माझ्या हृदयापासून धन्यवाद देतो. तुमच्या भावना तुम्ही न बोलतासुद्धा माझ्या हृदयाला पोहोचल्या, टच झाल्या, हे मी अगदी प्रामाणिकपणे नमूद करतो. काही जणांची गैरसोय होती आहे, खरं सांगू का, मला असं वाटलंच नाही तुम्ही एवढे जण येणार आहात म्हणून. खरं खरं सांगतो, मला तर वाटलं 100 जण जरी आले ना पुष्कळ झालं, चला ठीक आहे त्यांना आपण बोलून येऊ. म्हणून जे कोणी उभा टाकलेत समोर बसलेत, खरं तर तुमचे सगळ्यात मोठे मी धन्यवाद मानतो. आणि पुढच्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला मी मोकळा करतो, त्याच्यापेक्षा जास्त काही बोलणार नाही, काळजी नका करू. उदय देशपांडेंनी मला असं विचारलं की लहाने सर, आम्हाला असा एक प्रोग्राम घ्यायचा आहे आणि तुम्ही त्या कार्यक्रमासाठी या. एक करंदीकर म्हणून माझे मित्र मला फोन करत होते, आणि 5:30 वाजता त्यांनी मला फोन केला. 3 पासून फोन करत होते आणि मी ऑपरेशन थिएटरमध्ये होतो. 5:30 वाजता जेव्हा ते मी त्यांना फोनवर बोलू शकलो, ते म्हणाले डॉक्टर साहेब तुम्ही कार्यक्रमाला येणार आहेत ना, 5:30 पर्यंत ऑपरेशन करताय, कार्यक्रमाला जाणार कधी आहात. हा थोडासा मी व्यवसायाला वाहून घेतलेला, म्हणजे अनेक वाहून घेणारे डॉक्टर असतात, पण मी जरा जास्त वाहून घेतलेला डॉक्टर आहे, त्याच्यामुळे वेळेची थोडीशी बंधनं पडतात, नमूद केलं. पण मी कसा घडलो सांगणं फार मोठी गोष्ट नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, माझ्यापेक्षा अनेक खडतर लोक पण खडतर प्रवासातून घडलेले आहेत, माझ्यापेक्षा खूप मोठे झालेले आहेत, खूप मोठ्या पदापर्यंत, खूप मोठ्या कार्यापर्यंत पोहोचलेले आहेत. मी अत्यंत लहान, सगळ्याच गोष्टीनं लहान, माझं ओरिजिन लहान, माझं आडनाव लहान, माझं कामही जेमतेम लहान. मी एका लहान शहरातच राहतो, त्यामुळे खूप काही मी वेगळं सांगणार असं नाही आहे. पण जे काही मी सांगतोय ते ऐकून घ्या आणि मी माझ्या कामाला सुरू करतो. खरं तर या कार्यक्रमाला येताना काल संध्याकाळी मला कळलं कुकडे काका येत आहेत आणि एस पी सिंग साहेब येत आहेत. मी माझ्या सुरुवातीला कुकडे काकांचं नाव घेताना म्हणालो की ते आमचे आद्यदैवत आहेत. तुम्हाला माहीत असेल की कुकडे काका लातूरमधले पहिले सर्जन आहेत, ज्याला आपण आदर्श
आदर्श सर्जन असं म्हणावं. आमच्यासारख्यांच्या समोर एक आदर्श उभा राहावा, आदर्शवत वागावं असं ते व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्या हस्ते माझा सत्कार होतोय, डॉक्टर्स डेला, मला वाटतं याच्यापेक्षा आणखी मोठं काय माझ्या आयुष्यात घडू शकणार नाही आहे. यशवी सिंग साहेबांना मी भेटलो, एकदाच भेटलो जाऊन, काय वाटलं त्या माणसाला देव जाणे. आणि मी त्यांना एक फोन केला की सर, माझ्याकडे एक दुबंगलेले ओट आणि टावांचे मी ऑपरेशन्स करतो, एक कॅम्प घेतोय आणि आपण यावं त्या कॅम्पला. डॉक्टर साहेब मी येतो, कितने बजे आणि काय मजे बोलो. त्या माणसाकडे न जाता ते माझ्या हॉस्पिटलला आले, एस पी आणि दोघंही ते. त्या दिवशीचं जे काही त्यांचं भाषण होतं ना, म्हणजे ते जे 2-2.5 मिनिटंच बोलले, पण 2-2.5 मिनिटं मला ते रडवलं, इतकं इमोशनल, इतके भावनिक बोलले. इतका प्रमाणिक ऑफिसर आपल्या लातूरमध्ये आहे हे आपलं सर्वांचं भाग्य आहे असं मी समजतो. आणि आता सर्वांसाठी सर्व काही, माझं बोलण्याचा जास्तीत जास्त ओघ विद्यार्थ्यांसाठी असेल, काही वाक्य मोठ्यांसाठी पण असतील, कारण मोठ्यांना बोलायला मला भीती वाटते. संधीची गोष्ट मी सांगताना मागे पुढे सांगेन, पण त्याचा रेफरन्स कुठं ना कुठं येत राहील. संधीची गोष्ट, मी 12वीच्या परीक्षेमध्ये, आमची 12वीची आमची परीक्षा प्री ॲन्युअल झाली, आणि ॲन्युअलच्या अगोदर आमचा एक सेंडअपचा कार्यक्रम झाला शाहू कॉलेजमध्ये. तेव्हा जनार्दन वाघमारे सर आमचे प्रिन्सिपल होते, त्यांनी एक संधीची गोष्ट सांगितली, संधीची गोष्ट. आणि ते असे म्हणाले, त्यांची गोष्ट मी थोडक्यात तुम्हाला सांगतो, ही गोष्ट मी अनेक वेळा अनेकांना सांगितलं, पण तुम्हाला आज मी मुद्दाम सांगणार आहे. ते असे म्हणाले की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संधी येत असते, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संधी येत असते. ती संधी येते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, जरा बारकाईनं विचार करून, अभ्यास करून ऐका मी काय सांगतो ते. कारण ह्या संधीनं डॉक्टर म्हणजे एका विठ्ठलचा डॉक्टर विठ्ठल लहाणे झाला आहे याच गोष्टीने, म्हणून मी सगळ्यात सुरुवातीला ही गोष्ट सांगतोय. त्यांनी सांगितलं की संधी येते, ती संधी येऊन दरवाजावर खटखटते. तुम्ही जागरूक आहात, तुम्ही काहीही असा, तुम्ही विद्यार्थी आहात, जागरूक आहात, म्हणजे तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही एक सुजन नागरिक आहात, एक ऑफिसर आहात, एक ड्युटी करताय, तुम्ही त्या ड्युटीत जागरूक आहात, त्या ड्युटीत जागरूक आहात, म्हणजे तुमचं प्रमोशन शक्य आहे. ती संधी तुमच्याकडे येते आणि ती संधी दरवाजावर खटखटते. तुम्ही जागरूक आहात, तुम्ही जागरूक आहात तर दरवाजा उघडता, संधीला आत घेता, आत्मसात करता, आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण होऊन जातं. दिस इज द स्ट्रेट वे ऑफ अचिव्हिंग द चान्स इन लाईफ. एकदम सरळ मार्गाने संधीला अचीव्ह करणं हा आपल्या आयुष्याचा मार्ग झाला. पण असंच घडतं का? तर असंच घडत नाही. नेमकं काय होतं? तर ती संधी खटखटते दरवाजावरती एकदा, दोनदा, तीनदा, पण आतला माणूस आळसावलेला असतो, थंड असतो. ती संधी आहे नाही याचं त्याला काही फार देणं घेणं राहत नाही. ती संधी एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, हजार वेळा खटखटते आणि संधी कंटाळते. कंटाळते संधी आणि ती परत निघून जाते. जेव्हा ती संधी खटखटून कंटाळून परत निघून जाते, हा उठतो सकाळी, उठतो आळशी माणूस, आणि त्याला सकाळी लक्षात येतं की रात्री ज्याने कोणी खटखटलं, रात्र म्हणजे रात्रच नाही, काल्पनिक गोष्ट आहे, जे कोणी दरवाजावर खटखटलं ती संधी होती, ती संधी होती. आणि मग तो ठरवतो की नाही बॉस, ही संधी गेली आहे, तिच्या पाठीमागे लागतो. पण तुम्हाला एक गोष्ट निश्चित सांगतो मी, एकदा संधीनं पाठ फिरवल्यानंतर पुन्हा संधी मिळत नसते. याचं एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो, ज्वलंत माझं उदाहरण. 8वी 9वी 10वीला मागे गावात अभ्यास करताना उल्लेख अनेक वेळा झाला, पण आम्ही जरा गरीब घरची लेकरं. गरीब घरची लेकरं म्हणजे जरा जास्तच गरीब घरची लेकरं. आमच्या घरात आमच्या गावात लाईट नाही, मागे गावाचा हे मी बोलून झाला आता. लाईट नाही घरी, गावातच लाईट नाही, घरी असण्याचा विशेष नाही. अभ्यास करायचा कसा करायचा? चिमणीला रॉकेल घ्यायचं, ते रॉकेल नाही, म्हणजे रॉकेलला पैसे नाहीत, साहजिक आहे, नाहीत पैसे. मग काय झालं माहिती आहे का? की माझ्या गावातला एक मित्र सावकाराचा मुलगा होता, योगायोगाने तो माझा वर्गमित्र होता. मी काय केलं, त्याच्याकडे गेलो, त्याला म्हटलं भारत आपण दोघं एकत्र अभ्यास करत जाऊ. त्याच्या अभ्यासाची फारशी काही तयारी नव्हती, पण तो म्हणाला हो ठीक आहे विठ्ठल, करूयात, काही हरकत नाही. मी पुन्हा फक्त त्याला विचारून सोडलं नाही, त्याच्या वडिलांकडे गेलो. त्यांच्याकडे किराणा दुकान होतं. त्यांना म्हणालो, नागनाथ काका,
त्यांचं नाव मला आहे ना, दररोज चिमणीमध्ये किंवा कंदिलामध्ये अभ्यासापुरतं रॉकेल देत जा, तो माणूस मला खूप छान वाटतो, आजही खूप छान वाटतो. त्यांनी मला इतकं जवळ घेतलं आणि त्यांना म्हणालो मी की मी आणि भारत एकत्र अभ्यास करतो, पण मला तुम्ही दररोज रॉकेल देत जा. काय म्हणजे ठीक आहे ना, आपली जी अडचण आहे ती सांगितली मी सरळ सरळ. त्यांनी जवळ घेतलं, अगदी डोक्यावरून हात फिरवला, कोटाळून घेतलं. म्हणून त्या माणसाविषयी खूप प्रचंड आदर आहे मला आजही. आणि ते म्हणे की ठीक आहे विठ्ठल, काहीच अडचण नाही, तुला एक नाही दोन कंदीलवर रॉकेल देतो आणि तुम्ही अभ्यास करा. आम्ही दोघांनी अभ्यास सुरू केला. दररोज आपला ते कंदिलाचा फोगा छानपैकी उजळणे, मला माहीत नाही आता किती पोरांना कंदिलाचा फोगा उजळता येतो, पण मला उजळवायचा. राख असते चुलीमधली, ती राख घ्यायची आणि त्याने छानपैकी ते फोगा उजळायचा. आणि कंदील हातामध्ये घेऊन जायने, रॉकेल भरणे, येणे परत अभ्यास करणे, हा कार्यक्रम सुरू झाला. मागेच्या शाळेमध्ये माझ्या गावचे आम्ही 9 म्हणजे मी 10 असे 10 जण होतो. सगळे मिळून आम्ही 118 जण 10वीला होतो. आम्ही गावातले 9, सगळ्यांचीच परिस्थिती काही फार छान होती असं नाही, पण त्यातले 2-3ची परिस्थिती खूप चांगली होती, त्यातला तो एक होता. आणि तुम्हाला सांगतो की 10वीला परीक्षेमध्ये माखेवाच्या 10 एकच पास झाला. आता तो कोण पास झाला सांगायची गरज नाही, ऑफकोर्स तो मीच पास झालो, बरं का. मी तुम्हाला संधीची गोष्ट सांगतोय, संधीची गोष्ट. मी पास झालो, 11वीला शाहू कॉलेजला आलो, मेरिट आलो, MBBSला अंबेजोगाईला गेलो. MBBSच्या अंबेजोगाईच्या 4.5 वर्षामध्ये 13 गोल्ड मेडल घेतले, MS जनरल सर्जरी औरंगाबादला केलं, MCS प्लास्टिक सर्जरी मुंबईला केलं आणि परत आलो लातूरला प्रॅक्टिस सुरू केली आणि मग मी गावाकडे जायला सुरू करतो. माझे आईवडील गावात असतात, त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे जातो म्हणजे जातोच. त्याचाही कुठेतरी तुम्हाला उल्लेख येईल पुढे मी सांगेन. संधीची गोष्टचा माझा धागा आहे, तो धागा जरा बारकायना ऐका. मी आता गावाकडे जातो आहे. एक दिवस मी असं गावाकडे चाललो होतो, जो विद्यार्थी माझ्याबरोबर अभ्यास करायचे बाकीचे 9 जण आणि तो एक असा, त्यातला एक जण, त्याचं मी ज्या रस्त्याने माखेगावला जातो त्या रस्त्यामध्ये त्याचं शेत आहे. एक दिवस मी चाललो होतो तर माझी अगदी गाडी समोर आला, उभा टाकला त्याचे 3 लेकरांसोबत आणि तो असा उभा टाकला आणि विठ्ठल थांब 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 म्हणाला. मी थांबलो, मला कळलं नाही का थांबवलं. थांब म्हणला की मी थांबलो, गाडी उतरलो खाली आणि त्याच्याजवळ गेलो. तो त्याच्या मुलीला म्हणतोय, पूजा तुला माहिती आहे का हे कोण आहेत ते. ती म्हणली हो मला माहीत आहेत, मी दररोज पेपरला फोटो बघते म्हणजे. ती अशी म्हणाली ना की दररोज यांच्या पेपरला फोटो बघते आणि मला माहीत आहेत म्हणून. त्या नामदेवच्या म्हणजे माझ्या मित्राच्या डोळ्यात पाणी आलं, तो रडायलाच लागला. मला क्षणभर काय घडते काही कळच ना. मी म्हणलं काय रे काय झालं नामदेव, म्हणजे काय मला कळ ना तुला काय म्हणायचं ते. तो माझ्याकडे न बघता तिच्याकडे बघून पुन्हा म्हणाला, पूजा मी तुला हे विचारण्यासाठी नाही विचारलं की हे कोण आहेत ते, मी तुला हे सांगण्यासाठी विचारलं की हे माझे वर्गमित्र आहेत. 10वीला असताना ते आम्हाला अभ्यास करा म्हणायचे, तेव्हा आम्हाला ते कळलं नाही की आम्ही अभ्यास करायला पाहिजे, म्हणून आम्ही शेती करतो, आम्हाला तर खायला काही नाही आहे. हे प्लास्टिक सर्जन झाले कारण त्यांना तेव्हा कळलं की शिकल्याशिवाय काही होत नसतं. फक्त माझी ही इच्छा आहे, फक्त माझी ही इच्छा आहे की तू आमच्यासारखं हो नको यांच्यासारखं हो, एवढं सांगण्यासाठी मी तुला इथं बोलवलं आहे. मी तुम्हाला संधीची गोष्ट सांगत होतो, आमच्या नामदेवचं काय चुकलं त्याचं विचारायचं, काय चुकलं नाही, फक्त त्याला हेच कळलं नाही की संधी आली आहे. शिक्षण एज्युकेशन ही संधी आहे आयुष्यामधली, एज्युकेशन शिक्षणानेच आयुष्यामध्ये क्रांती होऊ शकते, शिक्षणाशिवाय कशानेच आयुष्यात क्रांती होत नसते. आणि नेमकं ना मला माहीत नाही, नेमकं हेच आपल्याला कळत नाही. आपण ते सगळं सोडून देतो, शिक्षणाचे सगळे मार्ग सोडून देतो आणि मग नको त्या मार्गाला जायला लागतो. माझ्यामध्ये क्रांती झाली नव्हे, अनेक माणसांमध्ये क्रांती झाली आणि त्या क्रांतीचा जनक आहे शिक्षण. मला परवा एका अमेरिकेमध्ये हिरो स्माईल ट्रेन हिरो अवॉर्ड मिळाला आणि मी परत आलो आणि माझ्या बऱ्याच पत्रकार मित्रांनी घेरावा घातला. मला म्हणाले लहाणेसाहेब अनेक प्रश्न विचारले, त्यांना
लातूरचे पत्रकार मंडळी माझे खूप चांगले मित्र आहेत, मला त्याचा खूप गर्व आहे, अभिमान आहे. ते सगळेजण मला खूप कौतुक करतात. खरं तर त्यांच्या या कौतुकामुळेच एवढी सगळी पब्लिक इथं जमा झाली आहे. तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला की लहाने साहेब, तुम्ही हे असं कधी ठरलं होतं की असं एक प्लास्टिक सर्जन व्हायचं, अमेरिकेत जायचं, स्मायल ट्रेन हिरो अवॉर्ड घेऊन यायचं, एवढं मोठं शिक्षण घ्यायचं, असं नेमकं तुम्ही कधी ठरवलं होतं? तुम्हाला सांगू का मी, ह्या त्यांच्या वाक्याने मी इतका मागे गेलो, मी डायरेक्ट सहावीला गेलो. आणि त्यांना उत्तर दिलेलं मी तुम्हाला सांगतो. मी सहावीत असताना मी नेमकं हे शिकायचं का ठरवलं, मी का शिकलो, त्याचं एक तुम्हाला बारकाईचं उदाहरण देतो. मी सहावीला असताना माझ्या आईला, म्हणजे माझ्या आईला मी माय म्हणतो, वडिलांना अण्णा म्हणतो, तर माझ्या मायला एका लग्नाला जायचं होतं. तिला लग्नाला जायचं आहे, तर ती मला म्हणाली, विठ्ठल ते भारतच्या आईचं लुगडं आणून दे रे, लुगडं आणून दे, लुगडं माहिती लुगडं, साडीला लुगडं म्हणतात, लुगडं आणून दे म्हणे. मी काय आपलं सफीचा डोकं गेलो भारतच्या घरी, फर्स्ट क्लास ते लुगडं घेतलं, माईला आणून दिलं, माईनं घातलं, माय गेली लग्नाला, लग्नावरनं परत आली, दुसऱ्या दिवशी पुन्हा ते लुगडं माझ्या हातात दिलं, नेऊन दे म्हणले घरी, भारतच्या गेलो मी भारतच्या घरी, नेऊन दिलं. परत येताना काय माहीत नाही, कुठली बत्ती पेटली माझ्या डोक्यामध्ये मलाच कळत नाही. आणि मी विचार केला की माईनं लुगडं का मागवलं होतं, म्हणजे नेमकं माईनं लुगडं भारतच्याईचं का मागवलं असेल. ह्याचं जे उत्तर होतं ना राजांनो, त्याचं उत्तर असं होतं की माईकडे लग्नाला घालून जाण्यासाठी एक पण धडकं लुगडं नव्हतं. कमीत कमी आपण आयुष्यामध्ये एवढं शिकावं की आपण मोठं होऊन आपल्या आईला एक लुगडं घेऊ शकू. ही एवढीच एक प्रेरणा माझ्या नसानसामध्ये गेली. त्याच्या पुढे काय काय घडलं हा विषय खूप वेगळा आहे. तुम्हाला सांगू का की आम्ही गरीब होतो, निश्चित आज एक श्रीमंत आहे तसातला विषय नाही आहे, पण मला ना गरिबीचं कधीच वाईट वाटलं नव्हतं. माझ्या आयुष्यामध्ये फक्त दोनच प्रसंग आहेत, मी शिक्षण घेत असताना MBBSच्या सेकंड इयरला जाईपर्यंत, म्हणजे दादांना नोकरी लागेपर्यंत आम्ही अल्टर घालले, लोकांचे कपडे घालायचो अल्टर करूनच, पण मला कधीच वाईट वाटत नव्हतं की आपण गरीब आहेत, असं आहे तसं आहे. फक्त दोन प्रसंग माझ्या आयुष्यात आहेत की आपण गरीब आहेत हे वाईट वाटलं. एक प्रसंग जो मी आता सांगितला, आणि दुसरा मी नववीत होतो आणि मी पुढच्या बाकावर बसायचो, नेहमी पुढच्या बाकावर बसायचो, पॅन्ट मी घातली होती आणि ती पॅन्ट एका मांडीवर फाटली होती. मग पॅन्ट फाटली की माय आपलं ते अण्णांच्या धोतीचं ढिगळ, म्हणजे काढायची ते थोडंसं ढिगळ आणि ते माझ्या कोणाच्या कपड्याला लावून द्यायची, तशी ती पॅन्ट मी घातली होती. मला शिकवणारे एक सर होते, नाही त्यांची काहीच चूक नव्हती, पण त्यांनी माझ्याकडे असं पाहिलं, त्यांनी पाहिलं ना तर मी अशा डेस्कवर बसलेलो, बाकीचे सगळेच मुलं असे बघत होते. त्या दिवशी एक असं मनाला खूप पिंच झालं, म्हणजे असं तेवढं एक मोमेंट आहे मला असं पुन्हा पुन्हा आठवतो की त्या दिवशी एक वाईट वाटलं आणि माईच्या लुगड्यासाठी एक वाईट वाटलं. अन्यथा तुम्हाला सांगतो मी गरीब होतो याचा मला सार्थ अभिमान आहे, कधीच वाईट वाटलं नाही. मला वाटतं की मी गरीब होतो म्हणूनच घडलो. आयुष्यामध्ये अनेक चांगले अनेक वाईट असे प्रसंग येत असतात. आपण असं म्हणतो की समाजात वागताना माणसं खूप स्वार्थी झालेत, सेल्फ ओरिएंटेड झालेत, स्वतःभोवती केंद्रित झालेत असं आपण नेहमी म्हणत असतो.
पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी, माणसं आजही खूप छान आहेत, माणसं आजही खूप छान आहेत, खूप 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 छान आहेत. आणि त्यातल्या छान माणसामधले छान माणसं हे दोन माणसं मला सापडले. बाकी अनेक छान माणसं आहेत पण दोन माणसं मात्र मला खूप छान सापडले. हे दोन माणसं कोण तुम्हाला सांगतो? त्यातला पहिला माणूस, दोन माणसांना एक माणूस म्हणतो ते म्हणजे आई आणि वडील. त्यांच्याकडे छान माणसं मी जगात कोणी पाहिलेच नाहीत. ते कुणाचे आई वडील असोत, कुणाचे आई वडील असोत, ते छान आणि छानच असतात. दुसरा एक माणूस मी पाहिला, तो निस्वार्थ असतो आणि छान असतो, तो शिक्षक. शिक्षक, टीचर. शिक्षकाला त्याचा विद्यार्थी मोठा होतो, त्याचा विद्यार्थी मोठा होतो, पण अभिमान त्यांना वाटतो. त्यांचा पगार वाढत नाही, त्यांचं काहीच होत नाही, पण त्यांना अभिमान वाटतो, माझा विद्यार्थी. त्याचं एक मी बारकाईचं उदाहरण तुम्हाला सांगतो. मी पहिलीला शाळेत गेलो, पहिलीला, आणि जसा यावर्षी पाऊस पडत नाही तसा त्यावर्षी पाऊस नाही पडला. पाऊस नाही पडला म्हणून आमच्या अन्ना शेतात कोणी माणूस मिळत नाही. आमच्याकडे ज्या काही म्हशी बैल गाई होत्या राखायला माणूस नाही कोणी. मी 6-1 वर्षाचा असेन. अण्णा म्हणले, विठ्ठल यावर्षी शेतात राहावं लागतंय, आता जमणार नाही की यावर्षी शाळेत जाणं. अण्णा म्हणले, ठीक आहे ना, आता काय म्हणजे असं काही कळतच नव्हतं हो की असं असतं तसं असतं. अण्णा म्हणले ना शेतात जायला पाहिजे. अण्णा आणि माय दोन्ही न शिकलेले आहेत. अण्णा म्हटले की शेतात जायचं, निघालो शेतामध्ये. पहिलीचं पूर्ण वर्ष शेतामध्ये म्हशी राखणे, काय जे जमेल ते गवत घेणे, खुरपणे, जे काय जमेल ते कामं केले शेतातले 6 वर्ष असताना. आणि त्याच वर्षी माझ्या नशिबाचा सगळ्यात मोठा योग, मी असं म्हणत असतो, माझे मोठे भाऊ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे, सगळ्यांना माहीत असतील, सख्खे मोठे भाऊ, तर त्यावर्षी त्यांचा नंबर मेडिकलला लागला, नशिबाचा भाग. आणि उन्हाळ्यामध्ये दादा परत आले आणि दादांनी मला अ ब कड अ आई एक दोन तीन तुझं नाव लिहिणे 12 कडी अशा गोष्टी उन्हाळ्यात शिकवल्या. मी शिक्षकाविषयी बोलतोय, डॉक्टर तात्याराव लहाणे हे माझे शिक्षक आहेत म्हणून सांगायला तुम्हाला. त्यांनी मला हे सर्व शिकवलं. आणि जून महिन्यामध्ये जेव्हा शाळा सुरू होणार तेव्हा ते मला शाळेत घेऊन गेले. आणि तिथे एक सर होते कुलकर्णी नावाचे, कुलकर्णी गुरुजी आजही आहेत ते. त्यांना म्हणाले, कुलकर्णी सर, हा विठ्ठल आहे ना, ह्याला सर्व येतो, पण काय माहिती आहे का, गेल्या वर्षी अण्णांनी त्याला शाळेत नाही पाठवलं. आता एक काम करा की त्याला तुम्ही डायरेक्ट दुसरीला ॲडमिशन द्या. त्याला पहिलीच्या मुलाला एवढं येतं, त्याचं 1 वर्ष वाया जाणार नाही. असे मी आपला असा भटकलेला दादा गुरुजीशी बोलत होते आणि हा संवाद चालू होता. गुरुजी, शिक्षक, ते छानपैकी बसले आणि मला म्हणाले, इकडे बस, इथे पाटी घे, पेन्सिल घे, एक दोन तिने लिही, 12 कडी काढून दाखव, तुझं नाव लिही, बेगबेचा पाडा म्हण. आणि खटखट खटखट म्हणून दाखवलं मी सर्व. गुरुजी खुश. आणि त्यांनी मला डायरेक्ट दुसरीला ॲडमिशन दिलं. आणि मुलांनो, मी पहिली शिकलोच नाही. माझा बायोडाटा लिहिताना जर कोणी विचारलं तुम्हाला पहिलीला किती मार्क होते, तर अवघड आहे. विषय तुम्हाला सांगत होतो की शिक्षक कसा निस्वार्थ माणूस असतो. त्यांनी मला दुसरीला ॲडमिशन दिलं. दुसरीला मी त्यांच्याकडे धडे घ्यायला सुरू केले. आणि तुम्हाला सांगू का की दुसरीला मी माझ्या वर्गामध्ये पहिला आलो. दुसरीला मी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे वाक्य बोलतोय, दुसरीला मी माझ्या वर्गात पहिला आलो. आणि दुसरीनंतर 10वी 10वीनंतर 12वी 12वीनंतर MBBS MBBS नंतर MS MS नंतर MCH, ही जगातली मेडिकल फील्डमधली सर्वोत्कृष्ट डिग्री घेईपर्यंत एकदाही दुसरा आलो नाही. मी तुम्हाला शिक्षक हा विषय सांगत होतो आणि त्याचा मला पुढचा भाग सांगतो. मी जरा गावाकडे जातो तर ते आमचे कुलकर्णी गुरुजी, आता वयोवृद्ध झालेत, त्यांना अगोदरच एक डोळ्यानं दिसत नव्हतं, आता दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय, त्यांना खूप कमी दिसतं. मी गावाकडे येणार ही त्यांना निरोप मिळाला की ते गावाच्या वेशीत बसतात. माझी गाडी जाईपर्यंत गुरुजी तिथे बसलेले असतात. मी गेलो, मी पोहोचलो, गाडीतून उतरलो की गुरुजी हळूहळू माझ्याकडे येतात, माझ्या खांद्यावर हात टाकतात. त्यांना खूप कमी दिसतं. आणि रस्त्याने जाताना त्यांना समोरून माणूस येतोय का न येतोय का कोण येतोय ना काही भान नसतं, छातीवर हात ठेवून हा माझा विद्यार्थी आहे असं म्हणत ते जात असतात. मी कधी विचार करतो
या गुरुजींना मी काय दिलं? एक दिवशी हा गुरुजींना प्रश्न विचारला, गुरुजी तुम्ही एवढं माझ्याविषयी बोलत असता, मी तुम्हाला काय दिलं? गुरुजी म्हणाले, याच्यानंतर तू असं कधीच म्हणू नकोस की तू काय दिलास, तू काय दिलास हे तुला नाही कळणार. त्याच्यानंतर मी हा प्रश्न त्यांना विचारला नाही, मला ते कळलं न कळलं, तुम्हाला कळलं न कळलं मला माहीत नाही, पण गुरुजींना खूप आनंद होतो. हे निस्वार्थ व्यक्तिमत्व असणारा गुरुजी. गुरुजींचाच विषय चालला आहे तर मी शाहू कॉलेजमध्ये ॲडमिट झालो 12वीला 11वीला. पहिल्या परीक्षेत, दुसऱ्या परीक्षेत, तिसऱ्या परीक्षेमध्ये पहिल्या 5 आलो आणि अनिरुद्ध जाधव सरांनी मला बोलवून घेतलं, तुला कोण शिकवतं, आई वडील काय करतात, पुस्तक कसे घेतोस, जे खरं आहे ते सांगितलं, काय सांगायला पाहिजे ना, खरं ते सांगितलं. आणि अनिरुद्ध जाधव सरांनी तिथून पुढे वह्या, पुस्तकं, जे काय तुला लागतं ते कॉलेजमधून घेऊन जायचं आणि अभ्यास करायचा, विठ्ठल काळजी करायची नाही, पैसे लागले तरी विचारायचं मला, मी तुला देतो. आणि 11वी 12वीचे 2 त्यांचाच मुलगा म्हणून मी वाढलो. नशिबाचा भाग आहे, खूप चांगला नशिबाचा भाग आहे. MBBSला नंबर लागला अंबेजोगाईमध्ये आणि अंबेजोगाईला माझे गुरु डॉक्टर तात्याराव लहाणे, सख्खे मोठे भाऊ, हे माझे गुरु. अडचण अशी झाली की डॉक्टर तात्याराव लहाणेचा भाऊ म्हणून मला अभ्यास खूप करावा लागायचा, नाहीतर दुसरे सगळे म्हणायचे, दादासाहेब तुमचा बघा विठ्ठल तुकडे जर लक्ष घाला. एखाद्या टीचरनी जर एखादा मला प्रश्न विचारला आणि तो नाही आला मला, तर तो सरळ दादांना कळायचा की ह्याला या दिवशी हे उत्तर आलं नाही. दादा मला फारसं काही म्हणायचे नाहीत, पण वहिनीला हळूच म्हणायचे, जरा विठ्ठलला सांग. मग वहिनी 2-3 दिवसांनी मला म्हणायच्या, भाऊजी असे असे म्हणत होते ते. तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी असं म्हणायचं ना, 8 झोप लागायचं नाही, 8 हा शब्द इतका मोठा लागायचा, इतका मोठा लागायचा, बाप रे, घरी जायचो नाही, दादा घरी असतील तर बाहेरच पळून जायचो. त्यांच्या या शिस्तीमुळे MBBS या 4.5 13 गोल्ड मेडल घेता आले, याचा मी उल्लेख केला. MS जनरल सर्जरीला गेलो आणि तिथे डॉक्टर गुमास्ते, डॉक्टर वरुळकर मॅडम, डॉक्टर पोहेकर, उन्मेश टाकळकर, अशी अनेक चांगली माणसं मिळाली. केवळ त्यांच्यामुळे MCS प्लास्टिक सर्जरी ही एक खूप मोठी ब्रँच असते. MBBSला 4.5 एक वर्ष इंटर्नशिप, 5.5 एक वर्ष ऑल इंडिया एंट्रन्स, 6.5 3 MS जनरल सर्जरी, 9 त्याच्यानंतर ऑल इंडिया एंट्रन्स, 10 त्याच्यानंतर पुन्हा 3 MCH हे 13 बळ. 12वीनंतर एवढं शिकावं लागतं, तेव्हा कुठं ते MCH होतं. आणि MCHसाठी मुंबईत गेलो, ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई JJ. आणि तिथे डॉक्टर बमन डावर, डॉक्टर BM डावर, ते अनेक वेळा लातूरला आले, हे भेटले. एका ॲक्ट्रेसवर, तुम्हाला सांगतो आयुष्यामध्ये टीचर हा विषय माझा चालला आहे, ॲक्ट्रेसवर म्हणजे एका हिरोईनीवर, हिरोईनवर एक सरांनी सर्जरी केली, मला फार कोणाचे नाव नाही घ्यायचे, पण सगळेच हिरो हिरोईन आमचे सर त्यांच्यावर सर्जरी करायचे, कॉस्मॅटिक सर्जरी करायचे. आणि एका अत्यंत गाजलेल्या हिरोईनवर सरांनी सर्जरी केली ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये. आणि माझा 18 होता, 18वा दिवस जॉईन होऊन सर्जरी झाली, नाकाची प्लास्टिक सर्जरी. आणि सर मला म्हणाले, विठ्ठल बी हेअर ऑब्झर्व हर, दोनच वाक्य बोलले, इथे थांब आणि ऑब्झर्वेशन कर, VIP पेशंट आहे, बॉसची आज्ञा. बसलो मी ऑब्झर्व करत, सकाळी 8:30 संपलेली सर्जरी, सरांना पुढे 2-3 सर्जरी होत्या. त्या सगळ्या सर्जरी करून सर संध्याकाळी 6 परत आले, पेशंटला पाहिलं, सगळं काय व्यवस्थित होतं, मला सगळं विचारला, रिपोर्ट मी त्यांना सांगितला. आणि मला सरांनी विचारलं, तिथं त्या दिवशी मी 18 सरांचा थर्ड असिस्टंट म्हणजे की लाभ उभा टाकून बघायचं, असं सरांचा फर्स्ट असिस्टंट, सेकंड असिस्टंट म्हणजे फर्स्ट असिस्टंटला हात लावायचा पेशंटला, सेकंड असिस्टंटनी उगी त्याला मदत करायची, आणि थर्ड असिस्टंट म्हणजे पॉवर लांब उभा टाकलेला, असं मी थर्ड असिस्टंट होतो, इथं उभा टाकलेला, आले सर की उठून उभा टाकायचं, गेले की बसायचं, एवढंच काम आपलं असायचं. आणि सर 6 परत आले आणि सरांनी मला एक प्रश्न विचारला साधा, विठ्ठल, आजही ते विठ्ठल म्हणतात, काय माहीत नाही मला, पण ते विठ्ठलच म्हणतात, विठ्ठल हॅव यू हॅड युअर लंच, त्यांची बोलायची भाषा ही. तर ते म्हणाले की तू दुपारचं जेवण घेतलास का, जेवण केलास का, असं त्यांनी मला प्रश्न विचारला. आता काय म्हणू ना, मला हेच कळलं की आता काय म्हणायला पाहिजे, बॉसनी मला आज्ञा दिली आहे, इथं बस, मी बसलो. आता हो म्हणू जेवलो खोटं झालं, नाही म्हणू तर सरांना वाईट वाटेल, मी गप्प बसलो, काहीच म्हणलो नाही. पण बॉस टीचर इतका हुशार माणूस, सरांनी ओळखलं की ह्या पोट्याने जेवला नाही आहे. त्यांच्या, तुम्हाला सांगतो मी, अशा त्यांच्या हृदयात गेलो आणि
18 तारखेला झालेली सर्जरी, 19 तारखेपासून सरांचा मी फर्स्ट असिस्टंट झालो, फर्स्ट असिस्टंट. 10 सरांनी तिथून पुढच्या 3 वर्षामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये जे काय शिकले त्यांनी सर्व मला शिकवलं. आज लातूरमध्ये मी जे काय करतोय फक्त डॉक्टर बमन डावरांमुळे करतोय. आणि त्या माणसाला मी किती सॅल्यूट केले आणि त्यांचं कितीही उपकार मानले मी संपू शकत नाही. ऑपरेशन थिएटरमध्ये माझा असा आयुष्यातला एकही दिवस गेला नाही ज्या दिवशी मी डावर सरांचं नाव नाही घेतलं. हे ऑपरेशन सर असे करायचे, हे ऑपरेशन सर असे म्हणायचे. शिस्त त्या माणसामध्ये होती. आमच्याकडे ते 2 दिवस ऑपरेशनला यायचे, ते ऑनररी प्रोफेसर होते. 2 दिवस ऑपरेशनला यायचे आणि विद्यार्थ्यांसाठी कॉस्मॅटिक सर्जरी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये करून दाखवायचे, पोरांना कळलं पाहिजे. आणि प्रायव्हेटमध्ये मला घेऊन जायचे सोबत. तर त्यांचं मी तुम्हाला शिस्त सांगतो. डावर सरांना मी फोन करायचा आहे, मी उद्या काय काय हे सांगायचं आहे तर मी लिहून घ्यायचो, लिहून. कारण जर एक शब्द चुकला मेला म्हणजे डावर सर रागवायचे कसं माहीत आहे. एरवी ते काय म्हणायचे, विठ्ठल, किरण, अरुण हे आमचे सगळे डॉक्टर्स आमच्यासोबतचे, असं बोलायचे. एखाद दिवशी ते म्हणाले डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर म्हणाले की मेलं. म्हणजे डॉक्टर ही एवढी मोठी शिवी असायची म्हणजे सरांना राग आलेला की ते बाप रे बाप वाटायचं, असं फटायचं आमचे डोके. एकच डॉक्टर असं म्हणलं की आम्ही संपलो. हे डॉक्टर डावर सर ऑपरेशनच्या 2 दिवशी सांगायचे त्यांना फोन केल्यानंतर. वेल सर, व्हॉट अबाउट टुमॉरोज केस? वेल विथल, यू नो, जस्ट इंड्यूस द पेशंट ॲट 8:13 AM. काय म्हणायचं माहीत आहे की त्या पेशंटला अनस्थेशिया 8:13 द्या. मला प्रश्न पडायचा, एकदा तेच, दोनदा तेच, तीनदा तेच, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष ह्या बाबानं 8:13 बदललेच नाहीत. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो मी, 8:13 घड्याळाकडे जर तुम्ही पाहिलं, घड्याळाकडे 8:13 सेकंद काटा, मिनिट काटा, सगळे काटे बरोबर एका जागेवर असतील ना, तेव्हा दरवाजा उघडायचा उठीचा आणि ते डावर सर असायचे. तेवढा त्याच्यामध्ये त्या माणसाने 3 वर्ष 3.5 वर्ष सरांसोबत होतो, एकदाही बदल केला, एकदाही नाही. मला कमाल वाटायची. मग मी शेवटी 5 होईपर्यंत काय सरांना विचारणं शक्य नव्हतं, पण 5 सरांना एक प्रश्न विचारला, सर तुम्ही 8:13 का म्हणता, हा काय लकी नंबर आहे तुमच्यासाठी का? म्हणजे काय, म्हणजे काय कशासाठी म्हणता तुम्ही? आणि सरांनी त्याचं उत्तर मला खास दिलं, यू नो विथाल, डझंट मॅटर इफ आय कम ॲट 8:13 or 8:15, बट इट मॅटर्स फॉर यू आईज. उत्तर इतकं खास होत्या माणसाचं. ते म्हणाले की मी 8:13 आलो काय आणि 15 आलो काय फार मॅटर करत नाही रे विठ्ठल, पण तुम्हाला शिस्त लावण्यासाठी फार मॅटर करतं. बॉस, आता मी बरेच लोक इव्हन आजचे उदय देशपांडे परेशान होते, 6 म्हणजे हा बाबा 6 येणार. त्यांनी मला काल संध्याकाळी भेटून सांगितलं की सर 6:25 कार्यक्रम सुरू करू बरं प्लीज. तर ही जी शिस्त आहे ना, ही शिस्त कुणाला वेळ दिल्यानंतर ती वेळ पाळणे, हे डावर सरांकडून आम्ही शिकलो. डावर सरांना बोलता बोलता पहिल्या वर्षी मी त्यांना प्रश्न विचारला आणि हा मला नेहमीसाठी पडलेला प्रश्न आहे, मी सगळ्यांसाठी सांगतो, नेहमीसाठी पडलेला प्रश्न आहे की लोक अशी का वागतात, अशी का वागतात म्हणजे चांगली नाही, वाईट का वागतात, हा मी प्रश्न सरांना विचारला. म्हणजे लोक एवढे स्वार्थी का झालेत? प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट करताना त्याच्या पुढे काहीतरी अपेक्षा ठेवूनच का करतो? नेमकं असं का घडलं सर? पाण्यामध्ये दोष आहे, आता जर ज्वारीत दोष आहे, गव्हात दोष आहे, तांदळात दोष आहे, का दोष कसा आहे नेमका, मला हे सांगा. एवढ्या मोठ्या भाषेत नाही म्हणलं, अगदी लहान भाषेत सरांना हा प्रश्न विचारला. दर 6 सरांच्या घरी जेवायला असायचं सगळ्या डॉक्टरांना, आणि तिथं जेवण झाल्यानंतर थोडीशी मोकळीक असायची 5 मिनिटाची, तुम्हाला काही विचारायचं विचारा, वर्षभरामध्ये तुम्हाला काय अडचण यायला विचारा, असं सर म्हणायचे. आणि त्याच्यामध्ये हा मी सरांना प्रश्न विचारला, सरांनी बघा माझ्याकडे बघा, सरांनी असं माझ्याकडे पाहिलं आणि एवढं स्माईल केलं, एवढंच, मोठं पण नाही छोटं स्माईल केलं, आणि मला काहीच बोलले नाहीत. माझी काय डेअरिंग झालं पुन्हा विचारायची, पुन्हा नाही विचारलं मी की असं का. पण पुन्हा 6 सरांच्या घरी जेवायला बोलल्यानंतर पुन्हा हा प्रश्न विचारला. मी असा प्रश्न 3 रिपीट केला आणि 3 फक्त स्माईल थोडं वाढलं, पण बाबांनी उत्तर दिलं नाही, उत्तर दिलं नाही. मग MCS पास झालो, लातूरमध्ये प्रॅक्टिस करायचं डिसाईड केलं. सरांचा लातूरमध्ये प्रॅक्टिस करायला मात्र विरोध होता, लातूरला जाऊ नको. व्हॉट इज लातूर विथल, इज अ स्मॉल विलेज, वाय डू वॉन्ट टू गो टू लातूर, वाय डोंट स्टे इन बॉम्बे, यू नो यू हॅव गॉट सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज. असं बॉस खूप असायचं की मुंबईमध्ये तुला एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, मुंबईमध्ये तू म्हणशील ते तुला मिळणार आहे, तू माझ्यासोबत प्रॅक्टिस कर, तुला दे म्हणेल देतो, असं सरांचं असायचं. आणि तू लातूरला का चाललास? पण मी सरांना अगदी जेव्हा आमचं जमाय लागलं तेव्हा मी तेव्हाच सरांनी मला विचारलं आणि तेव्हाच मी सरांना सांगितलं होतं, सर मी फक्त तुमच्याकडे शिकायला आलो आहे, मला न लातूरलाच जायचं आहे. ते बाबा मला म्हणायचा, ते बाबा मला म्हणायचा का रे का बरं लातूरला, ह्याच्यावर खूप चर्चा झाली.
आणि मी सरांना म्हणालो, सर जेव्हा मी MCS पास झालो मुंबईमध्ये तेव्हा मुंबईमध्ये 49 प्लास्टिक सर्जन होते, 49 प्लास्टिक सर्जन मुंबईमध्ये होते मी जेव्हा पास झालो तेव्हा. मी तिथं जॉईन झालो असतो निश्चित मला खूप स्कोप मिळाला असता हे मलाही माहीत आहे, कारण मोठे दादा तिथं होते, मोठं त्यांचं नाव आहे आणि त्याचाही मला फायदा झाला असता. आपल्या स्वतःची स्किल आहे, डॉक्टर डावर सरांचं एवढं मोठं नाव आहे, म्हणजे डॉक्टर डावर हा एक असा माणूस आहे की एकच भारतीय प्लास्टिक सर्जन आहे जो आंतरराष्ट्रीय प्लास्टिक सर्जन असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि तो मला वडिलावडं प्रेम करतो, वडिलावडं. त्याच्यामुळे मला मुंबईमध्ये प्रचंड स्कोप होता. मी सरांना म्हणालो, सर 49 प्लास्टिक सर्जन आहेत आणि मी मुंबईत राहिलो तर मी 50वा होईल, माझी प्रॅक्टिस चालेल, पण तुम्हाला माहिती आहे का की मी ज्या ठिकाणी जाणार आहे तिथं 1 प्लास्टिक सर्जन नाही. मी त्या गावचा आहे आणि मला ना असं वाटतं ना की एवढं सगळं शिकलो आहे आणि जे शिकलं आहे ते आपण मुंबईसाठी करायचं आणि आपल्या लोकांसाठी करायचं नाही हे मला पटत नाही हो सर, हे समूह मला पटतच नाही. मला असं शपथ सांगतो मला नाही पटत. मला आजही लोकं म्हणतात तू अमेरिकेत ये, तू इकडे ये, तिकडे ये. मला वाटतं ना की लातूर सोडून आपल्याला कुठं जायचं नाही आहे, कुठं जायचं नाही आहे, कुठंच कशातच जायचं नाही आहे, फक्त पेशंटसाठी काम करायचं आहे. आणि मग मला माझं जे ध्येय आहे, माझं काय ध्येय आहे की माझी नाळ अशा ठिकाणी अटकली आहे की मी एका गरीब आणि गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे. मला वाटतं की मी गरीब आणि गरीब लोकांना मदत करावी, इथं माझी नाळ अटकलेली आहे. ते सुटतच नाही, ते सुटतच नाही. तुम्हाला सांगतो, ओपीडीमध्ये मी जेव्हा बसतो आजही एखादा पेशंट येतो, नाणे साहेब मी गरीब आहे, त्यांना गरीब आहे म्हणलं की मला डळकण डोळ्याला पाणी येतं नुसतं कसतरीच व्हावं लागतं. म्हणजे इतकं दुसरं होतं ना की असं क्षणभर ते पोट असं आत आकडल्यासारखं वाटायला लागतं, गरीब आहे म्हटल्या. त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी. आम्हाला ना 8 रुपये तिकीट होतं इथून गावाकडे जायला, 8 रुपये, 8 आणि 8 16 रुपये. 16 रुपये गेले की महिन्याभराचं भाडंच मिळायचं नाही, म्हणून आम्ही गावाकडे जात नव्हतो. कारण गावाकडे गेल्या 16 रुपये जर खर्च झाले तर कसं ना महिना कसा भागवायचा. मग मी आता विचार करतो, आपल्याला अशी अडचण होती, यांना पण असेल ना, असेल की नाही. तुम्ही प्राणिकपणे छातीवर हाटून विचार करा, या लोकांना पण अडचण असेल की नाही. तुम्ही लांबचे आले ना पेशंट, माझे बरेच बोलत नाही, माझे सगळेच लोक मला कधी कधी म्हणत असतात की किती काम करतोस तू विठ्ठल, काय गरज पडली आहे, तारीख दे त्याला. मला ना शपथ सांगतो, लांबून आलेल्या पेशंटला तारीख देणं होतच नाही, त्याचं मी त्या दिवशीच ऑपरेशन करत असतो, होतच नाही. मग मला किती ताण पडेल, मी किती काम करणार आहे, किती रात्र जागणार आहे, हे डोक्यातून बाहेर निघून जातं. कारण ना ते असं बिंबलं आहे. आणि हे मी दावर सरांना बोललो, नाही सर म्हणलं, मला जे करायचं आहे ना, माझं जे ध्येय आहे ना, माझं जे स्वप्न आहे ना, तुम्हाला सांगू मी आता. मी इतका खुश आहे, लातूरमध्ये मुंबईमध्ये नाकाची प्लास्टिक सर्जरी करायची, किती खर्च येतो मी खर्चावर अजिबात बोलणार नाही, हां, पण तो आपल्याला कुणालाच परवडत नाही, लातूरमधल्या 90% लोकांना परवडत नाही. ओके, पण तुम्हाला सांगू का की लातूरमधल्या त्या 90% लोकांच्या मुलींच्या नाकाची प्लास्टिक सर्जरी मी लातूरमध्ये करून देतो, त्यांचे लग्न लावून देतो, त्यांच्या लग्नाला पण जातो. एक मुलगी आली आणि मला म्हणाली की सर तुम्ही लग्नाला यायचं, म्हणलं बेटा मी तुला ओळखलं नाही आहे. असं गेल्यानंतर ती कळलं मला की नाकाची मी प्लास्टिक सर्जरी केलेली आहे. म्हणलं येतो, निश्चित येतो. लग्न 12:31 लग्न, 12:31 लग्न, आणि 12:31 म्हणजे 12 ते 3 माझी ओपडीचा वेळ. मला काही 3 लग्नाला जाणं झालं नाही, पुन्हा 3 मी ऑपरेशनला घुसणार, 6 ऑपरेशन संपणार, 6 मला लग्नाला जाणं झालं नाही. मी इतका परेशान झालो की लग्नाला जायला पाहिजे, तुम्हाला सांगू का मी 6 तिला शुभेच्छा देऊन आम्ही लग्नाला गेलो आणि सगळे लोक असे बाहेर उभा टाकले होते, लहाणेसर आले. मी मध्ये गेलो आणि मग लग्नाला सुरू करा. मी इतका रडलो माहिती आहे. ती मुलगी म्हणली मने की सर आल्याशिवाय माझं लग्न लावायचं नाही. अरे इतकं प्रेम कुठं मिळतं राजांनो, शपथ सांगतो कुठं मिळतं, तुम्ही मला शोधून एक जागा दाखवा. मला काय, मी काय स्वर्ग नाही बघितला, मी स्वर्ग नाही पाहिला, माहीत नाही मला कसा असतो काय नाही, पण पृथ्वी तलावर एवढं प्रेम कुठे मिळतं मला तुम्ही सांगा, कुठेच नाही मिळत. इतका आनंद वाटतो ना ते शब्दात नाही सांगू शकत मी. आणि हे माझं मुख्य ध्येय, मुख्य फोकस होतं की अगदी कॉमनमधल्या कॉमन माणसाच्या आपण अडचणी सोडवाव्या. त्यांच्या अडचणी सोडल्यानंतर जो आनंद असतो, ते लोक जेव्हा पत्रिका घेऊन येतात, साहेब एंगेजमेंट झाली म्हणतात, नथिंग लाईक दॅट. त्यांनी कुठे जायचो, समोर बसलेली माणसं असतात, ते म्हणतात लहाणे सर आपल्या मुलीचं लग्न करायचं हो, करायचं ना, जरा पाहुणे जरा पसंत करत नाही तो. असं म्हणलं ना, मी विचार करतो की ही जर माझी बहीण असती, ही जर माझी मुलगी असती, मी काय केलं असतं. हा प्रश्न तुम्ही स्वतःला एकदा विचारा, त्याचं उत्तर काय मिळतं तेव्हा बघा, मग तेव्हा कळतं की पोटात का चिमटा बसतो. आणि त्याचं जे उत्तर मिळतं ते मी प्राणपणे करत असतो. हे
ही सगळी व्यथा मी डॉक्टर डावर सरांना सांगितल्यानंतर डॉक्टर डावर सर मला काहीच म्हणाले नाहीत, तो जा म्हणाले. आणि मग त्यांना शेवटचा मी प्रश्न विचारला की सर आत्ता सांगा की लोक असे का वागतात. आणि डावर सर पुन्हा माझ्याकडे बघाले आणि त्यांनी स्माईल केलं. मी म्हटलं सर आज मी ऐकणार नाही, आज तुम्हाला सांगावंच लागेल मी पास झालोय. आता म्हणजे थोडं असं आईने म्हणालो, हक्काने म्हणालो. आणि डावर सरांनी जे उत्तर दिलं, आता हे मात्र सगळेजण ऐका, डावर सरांनी मला एक उत्तर दिलं, विथाल यू कॅनॉट चेंज द वर्ल्ड, यू कॅनॉट चेंज द वर्ल्ड, यू कॅनॉट इम्प्रूव्ह द वर्ल्ड. विथाल यू कॅनॉट चेंज द वर्ल्ड, यू कॅनॉट इम्प्रूव्ह द वर्ल्ड, बट यू कॅन डू वन थिंग, यू कॅन चेंज अँड इम्प्रूव्ह युअर सेल्फ. या माणसाचं एक प्रश्न उत्तर असं होतं, तू जग सुधरू पण शकत नाहीस, बदलू पण शकत नाहीस, तू जग बदलू शकत नाहीस असं म्हणले. आणि थांबले. मी म्हणलं सर हे उत्तर झालं नाही. त्याच्या पुढे म्हणाले, वेट वेट, तू जग सुधरू शकत नाहीस, तू जग बदलू शकत नाहीस, पण तू एक काम करू शकतो, तू स्वतःला सुधरू शकतोस, स्वतःला बदलू शकतोस. तुला जसं वाटतं ना की इमानदारीनं काम करायला पाहिजे, प्रामाणिकपणे वागायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे, प्रत्येक सेवा करताना, प्रत्येक गोष्ट करताना, त्या प्रत्येक गोष्टीत त्या बाबीमध्ये गचगचून प्रामाणिकपणा भरला पाहिजे असं तुला वाटतं ना, तू तसं प्रामाणिकपणे वाग, प्रामाणिक प्रॅक्टिस कर, इथिकल प्रॅक्टिस कर, इमानदारीची प्रॅक्टिस कर. आणि काहीच न बोलता 5 वर्षांनी मी तुझ्याकडे येतो, 5 वर्षांनी तुझ्याकडे येतो. आणि तुम्हाला सांगतो हे संभाषण 110% सत्य झालं. आणि 5 नाही अवघ्या 4 वर्षांनी सर लातूरला आले. त्यांचं कधीतरी वेळ मिळाल्यास मी त्यांचं भाषण तुम्हाला ऐकवेन. त्यांचं भाषण ऐकण्यासारखं आहे, त्यांनी माझ्यावरच भाषण केलं आहे, पण ते ऐकण्यासारखं आहे, प्रत्येक माणसाला इन्स्पायर करण्यासारखं आहे. मी दावर सरांचा फोटो माझ्या कन्सल्टिंगमध्ये लावून त्यांच्याकडे बघून प्रॅक्टिस करतो. इथिकल प्रॅक्टिस, आपण तुम्हाला सांगू का, डॉक्टर झाल्यानंतर मी नेहमी म्हणतो, मी पैशावर बोलणार नाही, पण त्याच्यातून 2 रुपये तुम्ही कमवले याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे, पण ते प्रामाणिकपणे आणि इमानदारीने कमवावे. जास्त पेशंटकडे पैसे घेतल्यास पाप लागतं असं म्हणणारा मी डॉक्टर आहे. कुठल्याही पेशंटकडनं ज्यांनी ज्यांनी जास्त पैसे घेतले त्यांचा विषय चांगला जाणार नाही तुम्हाला मी अगदी एवढ्या ग्वाही 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 देतो. इथं निश्चित तुम्ही पैसे घ्या, पण कसे घ्या ते विचार करा की हा पेशंट माझी माय आहे, बाप आहे, बायको आहे, मुलगा आहे, बहीण आहे, आणि तिला मी चार्ज करतोय असा विचार करा. पैसे घ्या, माझं काहीच म्हणणं नाही आहे. इथं थोडंसं अडचणीचं पडायला लागतं. मी तुम्हाला सांगत होतो की माणसं खूप चांगली असतात, माणसं खूप चांगली असतात, माणसं आजही चांगली आहेत. माणसं कशी चांगली आहेत त्याचं एक बारकेच उदाहरण देतो. मी दुभंगलेले ओठ आणि टाळूवरती मोफत शस्त्रक्रिया करतो, मोफत. एका पेशंटवर मोफत शस्त्रक्रिया केली आणि त्याला सुट्टी केली. आणि सुट्टी झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी राऊंडला गेलो. दररोज राऊंडला जायचो, पण ती लेडी त्या पेशंटला घेऊन उभा होती, पेशंटला घेऊन उभा होती. 3 दिवसानंतर राऊंडला गेलो, तिथंच उभा होती. माझ्या असिस्टंट डॉक्टरांना मी प्रश्न विचारला, डॉक्टर दुष्यंत ही लेडी का खांब थांबली रे, तिला डिस्चार्ज केला ना तुम्ही? दुष्यंत मला म्हणे, हो सर केला ना डिस्चार्ज. का गेलं नाही? काय माहीत नाही बाबा, आमच्याकडे खूप काम असतं त्याच्यामुळे पोरांना कशाचं काय लोड माहीत नसतो. आणि मग ते काही माहीत नाही म्हणल्यानंतर मी मुलांना बाजूला करून त्या बाईला जवळ घेतलं. म्हणलं मावशी तुम्ही का नाही गेले, का नाही गेले, तुम्हाला सुट्टी झाली नाही का? हो सर सुट्टी झाली आहे. मग का नाही गेले? तिचं एक उत्तर असं होतं, ते उत्तर जरा बारकाय नाही का, त्याचं उत्तर होतं, सर ते तिकटाच्या पैशासाठी मालक आरतीवर गेलेत, तिकटाच्या पैशासाठी मालक आरतीवर गेलेत, बाकी तर काय पैसे लागत नाही. मला खूप त्रास होतो अशा गोष्टीचा, फारच त्रास होतो. काय करावं मलाच कळत नाही, मला खूप जास्त त्रास होतो, शब्द खूप म्हणजे खूपच त्रास होतो. असं टळ कंडोळ्यात पाणी येतं. आणि मी क्षातले 500 रुपये काढले, त्या बाईच्या हातात दिले आणि मावशी जा म्हणालो. आलो ओपीडीमध्ये, बसलो, माझे कामं सुरू केले लोडच लोड असल्यामुळे. आणि पुन्हा दररोजा माझ्या ओपीडीचा उघडला एक 1.5 तासांनी, तर ती बाई पुन्हा माझ्या ओपीडीच्या बाहेर दिसली. मी बेल वाजले, माझ्या रिसेप्शनला बोलून घेतलं आणि तिला विचारलं, ती लेडी का थांबली बाहेर माडी? माहीत नाही सर. म्हणलं पाठव तिला मध्ये. ती मध्ये आली तर तिने मला 413 रुपये आणून परत दिले, 413. मला तुला शब्द सांगतो, मला काही कळत ना. मी तिला विचारलं, हे असं का मावशी, का बरं? नाही साहेब, 80/7 रुपयेच तिकीट आहे, 80/7 म्हणजे 87 रुपये तिकीट आहे, हे 413 रुपये जास्त झाले ना कशाला. माणसं आजही प्रामाणिक आहेत, माणसं आजही चांगले आहेत, आपण चांगलं व्हायची गरज आहे.
मी टीचरचा विषय या विषयावर बोलत होतो, त्यातले काही बारकावे उदाहरण तुम्हाला सांगितले. माझा विषय राहिला आई आणि वडिलांचा. आई आणि वडील एवढा विषय बोलून मी संपवतो. मला माहिती आहे मी बरंच बोलतोय, तुम्हाला फार आणखी बोर करणार नाही आहे. आई वडिलांचा मात्र विषय सांगितल्याशिवाय मला ते पूर्ण झाल्यासारखं वाटणार नाही. त्याच्यामुळे आई वडिलांचा विषय सांगतो. कुणाच्याही आई वडील असो, कुणाच्याही आपल्या लेकराचं काहीतरी चांगलं ऐकण्यामध्ये जो आनंद आई वडिलांना आहे तेवढा ह्या जगात कुणालाच नाही. चांगलं ऐकण्यामध्ये लोकांना वाईट वाटतं बरं, कुणास तरी चांगलं ऐकायचं हे लोकांना वाईट वाटतं. आता मी असं नाही बोलायला पाहिजे पण फॅक्ट आहे, चांगल्याला चांगलं म्हणून, चांगल्याचा स्वीकार करून चांगल्याला प्रोत्साहन देणं हे सगळ्यांना अवघड झालंय, सगळ्यांनाच अवघड झालंय. पण आई वडिलांना मात्र तेवढी एकच गोष्ट चांगली राहिली आहे. आईला आणि वडिलांना अहो आपण पण विचार करा ना, आपण शाळेत पुराना सोडायला गेलो आणि दुसरा एखादा मुलगा भेटला आणि तो म्हटला ना की तुमच्या मुलांना ना 100 पैकी 100 मार्क पडले, किती छान वाटतं, तुझं जेवण जात नाही, खुश बॉडी भरलेली असते. सहज एखाद्या मैत्रिणीनं एखाद्या आईला तिच्या मैत्रिणीनं म्हणाली अगं तुमचा मुलगा किती गोड आहे ना, नुसता गोड आहे ना म्हटलं ना तर ती आई बस आज जेवायची गरज नाही आहे. म्हणजे हे जे वात्सल्य आहे, हे जे प्रेम आहे आई आणि बापाचं त्या लेकरावरती ना, हे कुणाचंच नाही आहे, कुणाचंच नाही आहे. आणि त्याच्या प्रत्येक मोठ्या होण्यामध्ये, त्याच्या प्रत्येक मोठ्या चांगल्या गोष्टीमध्ये जर कुणाला आनंद आनंद आणि आनंदच मिळत असेल ना, त्या आई आणि वडिलांना मिळत असतो, प्रचंड आनंद मिळत असतो. कसा मी तुम्हाला सांगतो, आमचे अण्णा आणि माय, तुम्हाला बोललो की आम्ही तीन भाऊ चार बहिणी, तीन भाऊ चार बहिणी असा मोठा परिवार. त्यातला एक भाऊ दोन बहिणी न शिकलेल्या, आजही माझा सख्खा भाऊ आणि दोन सख्ख्या बहिणी न शिकलेल्या अंगठे बाजार आहेत आजही, आजही या या परिवारातला मी. आणि मग डॉक्टर तात्याराव लहाने सगळ्यात मोठे आणि डॉक्टर विठ्ठल लहाने सगळ्यात लहान, ते पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, डॉक्टर विठ्ठल लहाने प्लास्टिक सर्जन आणखी लहानच आहेत. पण या दोघांचा, यांच्या प्रत्येक कृतीचा, यांच्या कृतत्वाचा माईला आणि अण्णाला एवढा आनंद आहे. आमच्या अण्णांना मी कधी कधी म्हणत असतो अहो अण्णा जरा जमिनीवर चला ना, जमिनीवर चला. म्हणजे काय माहिती आहे का, आमच्या अण्णा हवेत चालतात, आमच्या अण्णा हवेत चालतात. काय माहिती आहे, शब्दात म्हणतो ना, प्रत्येक माणसाचा बापाने हवेत चालावं एवढं लेकरांनी चांगलं काम करावं. बापाला आणि माईला हवेत चालवायचं कर्तृत्व लेकराचं असावं, त्या माईला आणि बापाला गोळी औषध दवा रोग कधीच होत नाही, कधीच होत नाही, कधीच होत नाही. माईला आणि बापाला सगळे लोक लेकरामुळे होतात सगळेच रोग. मी असं का म्हणालो त्याचं स्पष्ट उदाहरण माझ्याकडे आहे. माझी आई आणि अण्णा, अण्णांचं वय 85 वर्ष, आईचं वय 75 वर्ष, अण्णांचं 90 वर्ष. आता नेमके वय कोणालाच माहीत नाहीत, आम्ही आमच्या वयावरून अण्णांचे वय काढले. माझी वाढदिवस लोक साजरे करतात तो वाढदिवस खरा नाही आहे, जे लिहिलं आहे पेपरवर तो वाढदिवस आहे. हां कुणालाच माहीत नाही, माय सांगते पाडवा झाला माय आणि पाडवा झाल्या सामोशा होती बघ आणि त्याचा गुरुवारी तो जन्मालास. पाडवा झाला गुरुवारी जन्मलो जन्मलो. आता सगळेजण डॉक्टर विठ्ठल आणि हॅपी बर्थडे. आता मला कधी कधी वाईट वाटतं, आता काय हॅपी बर्थडे, ओके ओके थँक्यू थँक्यू मला वाटतं, कारण मला पोटात माहीत असतं की माझा तो बर्थडे नाही आहे. आता कुणाला सांगू माझा तो बर्थडे नाही म्हणून, आणि कुणाला पटणार आहे ते माझा बर्थडे नाही म्हणून. आई आणि वडील हा विषय मी तुम्हाला सांगत होतो. आमच्या अण्णांना मी विचारलं असं, ते बघताना सुद्धा त्यांना कशीच किंमत वाटत नाही, असे धार 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 चालत असतात, असं अगदी गौरवाने सांगत असतात. आणि मग ते जेव्हा आमच्या हॉस्पिटलमध्ये आले की ते काय लाईन लागते पाया पाडायची लोकांची, कोणतरी सांगते हे लहाने साहेबाचे वडील आहेत. गरीब माणूस आजही धोती घालतात, शर्ट घालतात, फेटा घालतात. वडील आहेत म्हणलं की आपले लोक पाया पडतात. ते असे 4-5 लोक, 10-12 लोक पाया पडले, अण्णांना घरी भूकच लागत नाही, भूकच लागत नाही. हां एसटीमध्ये कधी प्रवास करायला लागले हे लहाने साहेबाचे वडील आहेत, लोक कोणतरी उठतं अण्णा बसा इथे, अण्णा बसा इथे. अण्णा सांगत असतात अरे सगळीकडे तुमचा काय थाट आहे तुम्हाला काय माहिती आहे बरो. आणि मग माझी आई अत्यंत हुशार आहे, फार हुशार आहे, खूप छान आया सगळ्यात चांगल्या असतात, पण जरा माझी आई जास्त चांगली आहे. तिला खूप जास्त कळतं, तिला खूप जास्त कळतं. ती हळूच म्हणते हे सगळं माय तुमच्यामुळं, हो तुमच्यामुळं, आम्हाला कोण विचारलं असतं. पण तिला मी म्हणत असतो माय हे सगळं तुझ्यामुळं, आम्हीच नसतो ना, आम्ही आम्ही इथं जे काय आहेत ना केवळ तुझ्यामुळं आहेत, तू नाहीस तर आम्ही काहीच नाहीत ना. आणि ह्या म्हणण्याला खूप मोठा अर्थ आहे माझ्या. मी असा का म्हणालो तो एक प्रसंग मला सांगावा का न सांगावा, सांगावा का न सांगावा असं झालं आहे. एवढ्यासाठी नाही सांगा मला मान्य आहे, पण मला ते सांगणं शक्य आहे का नाही, मला सांगणं शक्य आहे का नाही असं आहे. खूप भावनिक, खूप इमोशनल आणि खूप त्रासदायक प्रसंग असल्यामुळे मी टाळण्याचा प्रयत्न करतो, पण तरी सांगतो, मला थोडं आवरून घ्या.
मी महिला एवढं का ग्रेट समजतो, एवढं का विशेष तिला महत्त्व देतो, त्याचं एक कारण आहे. आमचा असं म्हणतात ना की आमच्या ह्याचे आमच्या पूर्ण फॅमिलीचे दोन कालखंड आहेत, इथपर्यंतचा कालखंड आणि त्याच्यानंतरचा कालखंड. तर आम्ही साधारणपणे 93-94 पर्यंत आमच्याकडे अनेक संकटं होती आमच्यावरती. आमच्याकडे जो काही कमवता माणूस म्हणजे डॉक्टर तात्याराव लहाने, त्याच्या पगारावर पूर्ण काय हे आता नंबर सांगितला एवढं सगळं कुठून चालायचं. आणि वाईट घटना अशी घडली की डॉक्टर तात्याराव लहानेच्या दोन्ही किडनी खराब झाल्या, दोन्ही किडनी खराब झाल्या. आमच्या घराची छत्री आणि दोन्ही किडनी खराब झाल्यानंतर जो प्रसंग आमच्यावर आला तो मला सांगणंच खूप कठीण आहे. दोन्ही किडनी खराब झाल्या आणि आता काय करायचं. मी जेमतेम तिसऱ्या वर्षाला होतो MBBSच्या आणि माझ्यानंतर घरात कोणी शिकलेलं नाही. जी काय जबाबदारी, जे काय बोलायचं आहे ते विठ्ठलशी बोलायचं, तिसऱ्या वर्षाच्या MBBSच्या पोराला काय बोलावं, पण त्याला बोलल्याशिवाय पर्याय नाही. कसं तरी इंटर्नशिपमध्ये गेलो, किडनीचं ते खराब होऊन वाढायच लागलं. दादा एकदम काडी 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 झाले. त्यांनी रिक्वेस्ट ट्रान्सफर आंबेजोगाईवरनं मुंबईला मागवली, त्यांना मुंबईला ट्रान्सफर मिळाली आणि किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे किडनी त्यांना बसवण्याचा आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला. आता ही किडनी बसवायची तर आमच्या घरामध्ये तेव्हा मी MSच्या दुसऱ्या वर्षाला पहिल्याच वर्षाला लागलो होतो औरंगाबादला. तर मी एक खंबीर होतो की काय हरकत नाही, मला त्यातलं कळतंय आणि एक किडनी काढल्यानं काय फरक पडत नाही, माझी किडनी काढा आणि बसवा, चला विषय संपला, काय अडचणीचा विषय नाही, असं ठरवून मी मुंबईला गेलो सुट्टी टाकून. योग असं झाला की माझा ओ पॉझिटिव्ह, दादांचा बी पॉझिटिव्ह, आमच्या घरातले सगळेच ओ पॉझिटिव्ह, दादा आणि माय सोडून, अण्णा ओ पॉझिटिव्ह आणि बाकी सगळे लेकरं ओ पॉझिटिव्ह, माय आणि दादा दोघं बी पॉझिटिव्ह. मग फायनली निर्णय असा झाला की ते एक रक्तगट असला पाहिजे म्हणून माईची किडनी घ्यायचं ठरलं. इतकी स्ट्रॉंग लेडी मी अनेक किडनी देणाऱ्या दात्यांना मी आजही पाहतोय, आजही अनुभवतोय. अगदी अभिमानाने पुढे येऊन सांगतात, मला बरेच जण भेटतात, मी किडनी डोनर आहे, मी किडनी दिली आहे. तुम्हाला सांगू का की आता माईनं किडनी देऊन 16 वर्ष झालं, तिने एकदाही म्हणली नाही. तिच्या अनेक चाचण्या कराव्या लागल्या, तेव्हा खूप क्रूड पद्धतीने चाचण्या व्हायच्या, तिला खूप त्रास व्हायचा, मी एकटा सोबत असायचो. हे सगळे आम्ही तपासण्या करून घेतल्या, 1.5 महिना फक्त तपासण्या करायला लागला आणि मग JJ मध्ये ऑपरेशन करायचं, कारण आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करू शकत नव्हतो, आमच्याकडे पैसेच नव्हते. JJ मध्ये सरकार दवाखाना, त्या दवाखान्यात दादा नोकरी करत होते म्हणून आम्हाला फ्रीमध्ये ऑपरेशन होईल म्हणून आम्ही तिथे ऑपरेशन करायचं ठरवलं. डॉक्टर कृपलानी, डॉक्टर परशी चिब्बर या लोकांनी ऑपरेशन करायचा प्लॅन झाला आणि ऑपरेशनच्या दिवशी 22 फेब्रुवारी 1995 हा प्रसंग खूप अडचणीचा. ऑपरेशनच्या दिवशी दादा एका स्ट्रेचरवर, मा एका स्ट्रेचरवर आणि ह्या दोघांच्यामध्ये मी. माझी फक्त एकच इच्छा होती की माईची आणि दादांची भेट होऊ नये, कारण माईला वेगळ्या ऑपरेशन थिएटरमध्ये घेणार होते, दादाला वेगळ्या ऑपरेशन थिएटरमध्ये घेणार होते. ते वेगवेगळ्या ऑपरेशन थिएटरमध्ये गेले आणि त्यांना भूल दिली ना जमलं, पण हे दोघं भेटले नाही पाहिजेत एवढं मी सगळ्या डॉक्टरांना सांगत होतो. मी डॉक्टर असल्यामुळे आणि मी स्वतः सर्जरीमध्ये MS करत असल्यामुळे मला जरा सगळे लोक हो हो म्हणायचे, माझं ऐकायचे. पण ते सर्वंटपर्यंत निरोप न गेल्यामुळे ते दोघांची दरवाजामध्ये भेट झाली. ते स्ट्रेचर ओढता ओढता दादा माय समोरासमोर आले आणि तिथे मी उभा होतो. असं फुटलं होतं ना सगळं. आता हे काय एकमेकाला काय बोलणार, माय काय म्हणली माहित आहे, दादा तर एक शब्द बोलले नाहीत, पण माय म्हणली काय काळजी करू नको सगळं चांगलं होईल. तिचा जो आवाज होता ना, आवाज ॲज इफ नथिंग हॅज हॅपन, काहीही घडलं नाही. नॉर्मल कोर्समधला माईचा आवाज होता, नॉर्मल कोर्समधला. गळा मोठा नाही, मला सांगताना गळा मोठा होतोय ना, काही नाही. त्याच्या पुढची हाईट तुम्हाला सांगतो. ऑपरेशन टेबलवरती माईला घेतलं, मी माईच्याकडे थांबलो होतो, दादांना दुसऱ्या याच्यामध्ये घेतलं आणि मग माईला सगळ्यांनी प्रश्न विचारले, तुम्हाला काही भीती वाटते का, तुम्हाला काही त्रास होतो का, तुम्हाला ह्या ऑपरेशनसाठी काही माहिती आहे का, तुम्हाला आम्हाला काही बोलायचं आहे का. माईनं काय होत नाही म्हणली, पण जेव्हा एका माणसाने विचारलं एका डॉक्टरांनी तुम्हाला काही बोलायचं आहे का, म्हणल्यास माय म्हणले हो मला बोलायचं आहे. मुख्य ऑपरेशन करणारा डॉक्टर कोण आहे, असं माय म्हणाली.
मला इतका त्रास झाला, मायनं असं काय विचारलं असेल? आणि मग ते आमचे चिब्बर सर पुढे गेले, माय आई मी तुमचं ऑपरेशन करणार आहे, तोडक्या फोडक्या मराठीमध्ये, हिंदी बोलतात ते, आणि बोला तुम्हाला काय बोलायचं आहे. माय काय म्हणाली माहित आहे? माझी एक किडनी काढा, माझी किडनी काढा, ती तात्याला लावा, दादा तात्याराव तात्याला लावा, माझ्या लेकराला लावा. पण समजा ती किडनी बसली नाही तर माझी दुसरी पण किडनी काढा. आणि ते किडनी त्याला लावा, माझं लिकरू चांगलं झालं पाहिजे, बस संपलं. हे फक्त आई म्हणू शकते, दुसरं कोणीच म्हणू शकत नाही. एक कालखंड सांगत होतो की ज्या कालखंडामध्ये हा सगळा प्रसंग आमच्यावर घडत होता, ज्या दिवशी माईनं दादांना किडनी दिली त्याच दिवशी टेबलवर दादांच्या किडनी काम करायला सुरू झाला. टेबलवर ऑपरेशन, टेबलवर दादांच्या किडनी काम करायला सुरू केला. ऑपरेशन टेबलवर. असं म्हणतात की दिलेली किडनी साधारणपणे एक 8-9-10 वर्ष काम करते, पण तुम्हाला आनंदाने सांगतो की 16 वर्ष या घटनेला झालंय. 16 वर्षामध्ये दोघांनाही 1% अडचण नाही, 1%. कारण ती आईनं दिलेली लेकासाठी किडनी आहे, आईनं दिलेली लेकासाठी किडनी आहे. आणि मी एक कालखंड तुम्हाला सांगत होतो, इथंपर्यंत हे सगळे दुःख त्रास गरिबी अडचणी आणि माईनं किडनी दिली, दादांना किडनी बसली आणि सगळ्या घरावरचे चक्र फिरले. देवाने असा हात फिरवावा, आपण एखाद्या कल्पवृक्षाखाली बसावं नाही, काहीतरी अपेक्षा करावी ते त्या कल्पवृक्षाने पूर्ण करावं, अशा घटना आपल्या घरामध्ये घडायला लागल्या. मी MA झालो, दादा असोसिएट प्रोफेसरचे प्रोफेसर झाले, डिपार्टमेंटचे हेड झाले. मी प्लास्टिक सर्जन झालो, दोन्ही बहिणीचे लग्न झाले, एक डॉक्टरला दिली, इंजिनियरला दिली, त्यांच्या घरी त्या सुखी झाल्या, दोन्हीचे लग्न झाले होते अगोदर. मी लातूरमध्ये येऊन प्रॅक्टिस करायला लागलो, तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं पहिल्या दिवसापासून दम लागेल एवढी प्रॅक्टिस करतोय, त्याचा मला अभिमान आहे, छान वाटतंय. आणि दादांना पद्मश्री मिळाला, एका पुंडलिकराव लहानेंच्या पोराला, अंजनाबाई लहाने, पुंडलिकराव लहाने अशा एका माकेवात जन्मलेल्या पोराला पद्मश्री मिळावं, एवढं काम त्याच्या हातून घडलं, ते फक्त माईच्या किडनीमुळे, फक्त माईच्या किडनीमुळे, दुसरं काही नाही आहे. आणि म्हणून मी म्हणालो की जगामध्ये सगळी लोक सगळ्याच आया ग्रेड असतात, पण हिच्या मोठेपणामध्ये हा एक दुसरा तुरा, मनाचा तुरा, आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. मग अशी इच्छा होती माझ्या मनामध्ये लातूरला येताना. एक इच्छा मी तुम्हाला सांगून गेलो की मला पेशंटसाठी यायचं होतं, दुसरी एक इच्छा होती की मला मायांना जोड राहायचं होतं. आजही मला असं वाटतं ना की मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये किती यशस्वी आहे, मी किती प्रॅक्टिस करतोय, याच्यापेक्षाही मी मायांनाजवळ आहे याच्यामध्ये मला खूप मोठा आनंद आहे. तो आनंद मला शब्दात नाही सांगता येत. माझी एक खंत आहे, मी सगळ्यांना खंत बोलून दाखवतो. मला कधी कधी वृद्ध आश्रममध्ये कार्यक्रमात लोक बोलवतात, वृद्ध आश्रम हा शब्द जेव्हा माझ्याकडे कानाला येतो, मी वृद्ध आश्रममध्ये जात नाही, तेव्हा माझ्या काळजाला गोळी लागते, अशी गोळी दणकण गोळी लागते, शपथ गोळी लागते, गोळी बंदुकीची गोळी लागते. आणि जर CO साहेब इथं बसलेले आहेत, तुम्ही SB साहेबांना सांगून जर मला तुम्ही बंदुकीनं गोळ्या झाडायची परमिशन दिली, तर जेवढ्या लेकरांनी आई वडील वृद्ध आश्रममध्ये पाठवले त्या सगळ्यांना मी गोळा घालून मारतो, शपथ. म्हणजे आपल्या मायला बापाला वृद्ध आश्रममध्ये पाठवायचं आहे? प्राणव जे कोणी इथं आहात ना, जरा बारकाय नाही का, शपथ आयुष्यात काही करा, पण हे नका करू. वृद्ध आश्रममध्ये पाठवलेल्या कुठल्याच आईवडिलांची लेकरं यशस्वी होऊ शकत नाहीत. पण ही खंत कशी भरून काढायची ह्या नव्या पिढीनं समजायला पाहिजे. मायन बाप घरात असणे याच्यावर सुख नाही रे, शपथ सांगतो तुम्हाला, सुख नाही याच्यावर, सुखच नाही.
संध्याकाळी माईच्या मांडीवर जाऊन झोपायचं 10 मिनिटे, तुम्ही कितीही काम करा तुम्हाला कंटाळा निघून जातो, राजांनो सांगतो 10 मिनिटं झोपा तुम्ही माईच्या मांडीवर। माईला बापाला घेऊन मांडी घालून जमिनीवर जेवण्यामधलं जे सुख आहे ना ते कुठंच नाही, कशातच नाही आहे। आणि या सगळ्या सुखामध्ये अगदी मला मी कसा घडलोच बोलायचं आहे, मी खूप पर्सनल बोलत नाही पण तुम्हाला सांगतो की ह्या माय आणि अन्नांच्या सुखामध्ये सगळ्यात मोठा वाटा माझ्या बायकोचा आहे, सगळ्यात मोठा वाटा माझ्या बायकोचा आहे। माझी बायको माझ्या आईची जेवढी मैत्रीण आहे तेवढी माझी पण नाही आहे। तिच्यासाठी स्पेशल माय माझी फोन करते, स्पेशल फोन। माझ्या आईला फोन करता येत नाही तर तिने एक असा नंबर घेतला आहे 5880, म्हणजे 2 दाबायचे पुन्हा 5 एकाखाली एक असतात ते, तर त्या फोनवर लाईन मारून ठेवल्यात, हे 1 दाबायचं, हे 2 दाबायचं, हे 3 आणि हे 1 दाबलं की बरोबर लागते फोन। आणि माय तिला सिन्सिअरली दररोज फोन करते आणि दररोज 45 मिनिटात 1 तास बोलतात, याचं मला गुपितच कळत नाही ते काय बोलतात। तिच्या आयुष्यातला जो आनंद आहे याच्यासाठी मात्र मी माझ्या बायकोला सॅल्यूट करतो। आपण म्हणतो संस्कार, आपण म्हणतो कल्चर, आपण म्हणतो संस्कार नाहीत, संस्कार पिढी नाही, संस्कारक्षम पिढी नाही आहे, म्हणजे नेमकं काय? संस्कार या शब्दाची व्याख्या ही घरापासून सुरू होते। मी अनुभवलेलं घर तुम्हाला सांगतो। माझी बायको मायांनांचे पाया दाबत बसते, कधी कधी मला वेळ मिळाला तर मी पाया दाबत बसतो, आम्ही दोघं नसाल ना माझं पोरगं मायांनांचे पाया दाबत बसतं। मी त्याला कधीच म्हणलो नाही की तुझी मायांनांचे पाया दाब, एकदा पण म्हणलो नाही। संस्कार कशाला म्हणतात? आम्ही मायांना भेटल्यानंतर पर्टिक्युलरली माझी बायको अन्ना माझ्या पाया पडल्याशिवाय येताना जाताना 2-3 वेळा पाया पडत असते, तितक्या वेळा माझा पोरगा मायांच्या पाया पडत असतं। मी त्याला एकदाही म्हटलं नाही की माईच्या नानाच्या पाया पड। मायांना खाली येणार आहेत त्यांना चढायला अवघड जातं म्हणून स्वतः लिफ्ट घेऊन खाली जातो। संस्कार कशाला म्हणतात? संस्कार हे वेगळे कुठं सुरू नसतात, माझ्या अभ्यासानुसार संस्कार हे आपण घडवायचे असतात, संस्कार हे आपल्यामध्ये असतात, आपण ठरवून 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 तसं वागायचं असतं, मुलं आपोआप आपलं अनुकरण करतात। हु इज द बेस्ट टीचर टू द स्टुडंट इज द फादर। आदर्श शिक्षक कुठल्याही मुलाचा हा बाप असतो, मग बापाने ठरवायचं की मुलाला कसं घडवायचं। आणि मुलांना घडवताना तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो, आपण आजकाल म्हणतो मुलांना खूप मोठी कॉम्पिटिशन आहे, मुलं खूप अडचणी अडचणी शिकतात, त्यांना खूप कॉम्पिटिशनमध्ये झडावं लागतं। याचं एक छोटं उदाहरण देतो, मी छोटं उदाहरण देतो आणि मी मला पूर्णविराम देतो, उदाहरण मात्र देतो। ते उदाहरण असं आहे, तुम्ही कधी कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर येताना पाहिलं कधी? कोंबडीच्या अंड्यातलं पिल्लू कसं बाहेर निघतं पाहिलं का? आता मी शेतकऱ्याचा पोरगा असल्यामुळे मला जरा जास्तच माहीत आहे, पण तरी तुम्हाला सांगतो, कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर निघण्यासाठी त्या अंड्याला खालोसा टोका मारतं, इतक्या टोचा मारतं, इतक्या टोचा मारतं, इतक्या टोचा मारतं, ते अंडं गडबड 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 करत असतं। तर सकाळी टोचा मारायला सुरू केला तर संध्याकाळपर्यंत ते अंडं गडबडत असतं आणि संध्याकाळी ते अंडं फुटतं आणि त्यातून पिल्लू बाहेर निघतं। आजकालचा माणूस एवढ्यासाठी म्हणालो मी की आजकालच्या माणसांना कसं आहे, काम न करता सगळं काही मिळालं पाहिजे, कमीत कमी कामामध्ये सगळं मिळालं आम्ही सुखी। बघा, कष्ट नको, काम नको, ही ना गोष्ट बदला, प्रामाणिकपणे काम करा। तुम्हाला सांगतो यश निश्चित मिळतं हो, त्याला काहीही सांगावं लागत नाही। आणि तो आळशी माणूस हे पाहतो की हे कसं गडबडा लागलं आहे आणि तो म्हणतो ह्या पिल्ल्याला फक्त ह्या अंड्याच्या बाहेर येण्यासाठी इतकी गडबड करावं लागते का? तर ते कवरण फोडण्यासाठी। आपण असं होऊ देणार नाही, आपण असं होऊ देणार नाही, लेकराला एवढा त्रास नको। मग तो काय करतो माहित आहे? पुन्हा ते अंडाचं पिल्लू 1 ठोका 2 ठोका 3 ठोका मारले, नाही 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 आता एवढा त्रास नको म्हणून तो अंडा हातात घेतो, ते कवरण टुक 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 करून फोडतो आणि त्या पिल्ल्याला म्हणतो ये बाहेर। ते पिल्लू बाहेर येतं आणि त्या माणसाला इतका आनंद होतो, ह्याला मी काहीही त्रास न होऊ देता या पिल्ल्याला बाहेर आण, या पिल्ल्याला मी बाहेर आण। तुम्हाला हे माहित आहे का त्या पिल्ल्याचं पुढे काय होतंय? ते पिल्लू पुढच्या दोन तासामध्ये मरतं। मित्रांनो, हे लक्षात ठेवा की त्या पिल्ल्याला बाहेर येऊन बाहेरच्या वातावरणामध्ये जगण्यासाठी तेवढ्या टोचा मारूनच बाहेर यावं लागतं। कळलं का मी काय म्हणलं ते? म्हणून आत्ताच्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये तुम्हाला जगायचंय, तुम्हाला मोठं व्हायचंय, तर एवढ्या टोचा मारायची तयारी पाहिजेच, मस्ट आहे, तेवढा अभ्यास करायलाच पाहिजे। आणि प्रामाणिकपणे काम करताना एक सगळ्यांची अडचण झाली आहे, सध्याची अडचण अशी झाली आहे आणि मला बरेच जण बोलले या विषयावरती, त्यांचं म्हणणं आहे की प्रामाणिकपणे इमानदारीनं काम करणाऱ्या माणसाला काही मिळत नाही, हे चूक आहे।
तुम्ही बघता झगमगाट, ओके, चोरा करून खोटं बोलून दोन रुपये कमवून तुम्ही जी झगमगाट बघता ना, तो झगमगाटा चिरका टिकणारा नसतो रे राजांनो. चिरका टिकणारा हा झगमगाट असतो जो प्रामाणिकपणाने इमानदारीने कमवलेला असतो. त्याच माणसाच्या शब्दाला धार असते, त्याच माणसाच्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी पेशी काम करत असतात, आणि तोच माणूस झगमगाट जरी नहात नसला तरीच तो उत्कृष्ट असतो, उत्तम असतो, प्रेरणादायी असतो, आदर्श असतो. खूप मोठा दिवा व्हायची गरज नसते, खूप मोठा दिवा व्हायची गरज नसते, पण प्रमाणिक छोटी पंक्ती जरी राहिलं, प्रमाणिक होऊन थोडी पंक्ती जरी राहिलं ना, तरी त्याचा समाजाला उपयोग होत असतो. असं म्हणतात की आपण अंधाराच्या विरोधात खूप बोलत असतो. आजकाल अशी चर्चा चालते, कशी चर्चा चालते, की यांना असं करायला पाहिजे, त्याने तसं करायला पाहिजे. आता मला बोलायचं नाही, पण नेत्याने असं करायला पाहिजे. मला वाटतं तुमच्या ह्या बोलण्याने काहीही फरक पडणार नाही आहे, तुमच्या या वायफळ बोलण्याने काही फरक पडणार नाही आहे, कुठलीच घटना घडणार नाही आहे, पण तुमचा वेळ वाया जातो. हे तुम्ही कधी विचार केला का? नाही. तुमचा वेळ वाया जातो याच्यापेक्षा तुम्ही काय करा, माझा एक सल्ला आहे, तुम्ही हे करा की उगीच नको त्या गोष्टीवर बोलण्यापेक्षा, अंधाराच्या विरोधात बोलण्यापेक्षा एक छोटीशी पंक्ती लावा, तेवढाच अंधार दूर होईल. मला वाटतं किती लोकांना कळलं, पण तेवढाच अंधार दूर होईल. अशा एक पंक्तीला दुसरीला तिसरी लावत गेलात तर आत्ता पडलेला सगळाच अंधार दूर होईल, याचा मला आत्मविश्वास आहे. मला माहित आहे मी खूप जास्त बोलतोय, एक तासभर झालं माझं बोलून, एक तास झालं मी घड्याकडे बघत होतो, मी 30 मिनिटं तुम्हाला बोलतो म्हणाला होतो, पण तरीही मला हे बोलायचं होतं. आणि तरीही मला आणखी एक गोष्ट बोलायची आहे. आत्ता तुम्ही आपण वाचतो टी व्हीमध्ये बघतो काहीतरी गोष्टी काय बघतो, जे की योग्य नाही ते बघतो बरोबर. तुम्ही असा कधी विचार केला का की अशाच गोष्टी, काहीतरी लोचा लपडा, अशाच गोष्टी टी व्हीत का दाखवतात, पिक्चरमध्ये असंच का दाखवतात? तुम्हाला हे माहीत आहे का दाखवतात? कारण चांगलं दाखवल्यास तुम्ही बघत नाहीत हो, चांगलं दाखवल्यास तुम्ही बघत नाही, त्यांचा खप होत नाही, त्यांना बिझनेस करायचा आहे, आणि तो बिझनेस करण्यासाठी त्याचा खप झाला पाहिजे, आणि मग खप होण्यासाठी हे दाखवलं जातं. तुम्ही एक काम करा, आजपासून एक काम करा, चांगल्या गोष्टी बघायला लागा, चांगल्याच गोष्टी स्वीकारा, चांगल्याच गोष्टी वाचा, चांगल्याच गोष्टी सांगा. उद्या तुम्हाला सांगतो प्रत्येक टी व्हीवाला फक्त चांगलंच दाखवेल, वाईट दाखवणार नाही. हे आपल्यात आहे, त्यांची चूक नाही आहे. चांगली घटना एखादी घडली, किती लोक फोन करून सांगतात हो बाहेर की वा या माणसाने चांगलं काम केलं, इथं चांगलं काम घडतंय, हा माणूस चांगला आहे. तुम्ही खरं सांगा, प्रमाणिकपणे स्वतःला असा हात ठेवून विचारा की किती लोकांना तुम्ही फोन करून सांगितलं की हा माणूस चांगला आहे म्हणून, पण तिथं काहीतरी गडबड झाली, तिथं काहीतरी लोचा झाला, तुम्हाला माहिती आहे का हो, तुम्हाला माहिती आहे कसं घडलं, हे किती लोकांना सांगितलं जातं? म्हणजे वाईट गोष्टीसाठी नको त्याचा वापर केला जातो, पण चांगल्या गोष्टीसाठी ह्याचाच वापर करा. एका स्वतंत्र सरांनी एक चांगलं वाक्य लिहिलं आणि मी ते वाचलं बारकाईनं, मला खूप छान वाटलं. त्याने असं लिहिलं की ते म्हणाले, दुर्जन संघटित होतात, त्यांचं संघटन होतं, आणि दुर्जनाचं संघटन आणि संघटित झाल्यामुळे त्यांना जे हवं ते लोक करून घेतात. कारण भारत देशात लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये जेवढे जास्त माणसं तेवढं काम होऊन जातं. पण दुर्दैवानं दोन सज्जन पण संघटित होत नाहीत, मग त्यांचं संघटन होणं किती अडचणीची गोष्ट आहे. आता मला हे तुम्हाला सांगायचं आहे, सज्जनाला काय वाटतं की आपण तर चांगला आहे, आपण कोणाला त्रास देत नाही, आपलं कोणाकडे काम पडलं नाही, मग आपण उगीच जाऊन कशाला बसायचं कोणाकडे, आपला कशाला वेळ घालायचा? हे सज्जनाची मनोवृत्ती आहे आणि ती योग्य आहे. पण आज गरज आहे की सगळ्या सज्जनांनी एकत्र येण्याची गरज आहे. तुम्हाला सांगतो, हे जरी सत्य असलं की सज्जनाला लोकांकडे जायची गरज नाही, तरी पण त्यांनी एकत्र एवढ्यासाठी यायचं आहे की जोपर्यंत सज्जनांची शक्ती वाढत नाही तोपर्यंत दुर्जनांनी उचललेला वरचा बुरुज खाली येणार नाही. म्हणून सज्जनांनी एकत्र यायचं. आजचं माझं ऐकून सज्जन लोकांनी एकत्र यावं अशी मात्र माझी विनंती राहील. आयुष्यामध्ये माय बापाला विसरू नका. टीचरविषयी नेहमी आपुलकी ठेवा. प्रत्येक काम करताना प्रामाणिकपणा ठेवा. आपण नेहमी असा विचार करतो की अमेरिका काय बाबा, अमेरिका पुढे गेलेलं राष्ट्र आहे. हां, योगायोगाने मला तिथे जाण्याचा प्रसंग आला, अमेरिकेविषयी एक वाक्य बोलतो, आणि तिथे मला, मी दोन वेळा अमेरिकेला गेलो, एकदा मला स्माईल ट्रेन हिरो अवॉर्ड मिळाला तेव्हा गेलो होतो, आणि एक जण अमेरिकेची ओळखीत झाली माझ्या. मी जेव्हा सुरुवातीला गेलो ना, तुम्हाला शपथ सांगतो की देशाच्या बाहेर पहिल्या वेळेस गेलो होतो, विमानाचा 16 तासाचा प्रवास मुंबई ते न्यूयॉर्क,
मला लोकांनी बऱ्याच सांगितलं की ते 10 तास विमान ह्याच्यावरून जातं, समुद्रावरून जातं, मध्येच काय होऊ शकतं बघ, इन्शुरन्स करून जा वगैरे वगैरे. घाबरून घाबरून गेलो मी. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी मला स्माईल ट्रेन हिरवा अवॉर्ड दिला. तिथलं जे काही त्यांनी मला जे काही सत्कार केला ना ते शब्दात नाही सांगता येत. मी त्या एअरपोर्टवर उतरलो तर एक चांगला ब्लड डे 6 फुटाचा माणूस सूट बूट कोट घालून माझ्याकडे आला होता. इज इट डॉक्टर लहाने? यस, प्लीज कम. हात माझ्या हातातली बॅग घेतला, मोठ्या गाडीकडे घेऊन गेला. मी आपला असाच गेलो होतो, त्याचा सूट बूट कोट बघून माझी बॅग घ्यायला मला इतका त्रास झाला, पण ठीक आहे, मला तर काय करावं. तिथे गेलो, मर्सिडीज काय तुमची ते लुसूट कुठली गाडी, गाडीचं नाव विना मला त्या गाडीमध्ये नेऊन टाकला दणकण. ती गाडी किती स्पीडनं पळायला लागली, मी एकदम परेशान परेशान, मी काय म्हणजे काय व्हायला काही कळत नव्हतं. अगदी एखाद्या राजाच्या काय म्हणायचं जवळचा जो काय पाहुणचार होता असा पाहुणचार सुरू होता. आणि मग त्यांनी तिथं नेऊन बरंच कौतुक केलं, प्रचंड कौतुक केलं, स्माईल ट्रेन हिरो अवॉर्ड दिला वगैरे वगैरे. आणि दुसऱ्या वेळेस हां मी डॅलसला गेलो, डॅलस. आणि डॅलसवरनं मी अमेरिकेचं उदाहरण सांगत होतो, ते लोक काय करतात नेमकं, आपण कशामुळे कमी आहेत हा मला सांगायचं उदाहरण. डॅलसवरनं मला फ्लोरिडा जायचं होतं. कल्पना माझ्या बायकोचा भाऊ तिथं राहतो, फ्लोरिडामध्ये वेस्ट पाम बीचला तो राहतो. आणि मला मग डॅलसवरनं विमान घ्यायचं आणि त्या विमानाने मला तिथं जायचं असं ठरलं. आणि डॅलसपर्यंत मी इथून सरळच गेलो होतो. तर काय झालं माहिती आहे, त्या डॅलसच्या विमानतळावर पोहोचलो आणि मला ते सापडच ना कुठं जायचं, ते सापडच ना, म्हणजे डोरच सापडून झाले. मग मी त्याला फोन केला, त्यांनीच मला तिथे एक फोन दिला होता. त्याला फोन केला आणि त्याला सांगितलं की गोपी मला असं सापडत नाही, काय करा. भाऊजी एक मिनिट म्हटलं तर इंटरनेटवर त्यांनी लगेच मला घेतलं. तिथं खूप चांगलं आहे, तुम्ही कुठं आहात ते लोकेट करता येतं लगेच, इव्हन तुमची अख्खी बिल्डिंग लोकेट करता येते. त्यानं मला लगेच लोकेट केलं आणि सांगितलं, भाऊजी तुम्ही राईट टर्न घ्या, लेफ्ट टर्न घ्या, वर जा, खाली जा, हे असं सगळं सगळं सांगितलं. आणि खनखन खनखन गेलो मी बरोबर पोहोचलो. बरं, मग तिथून मी बसलो प्लेनमध्ये, आलो तिथे, तुम्हाला परत घ्यायला आला. जवळ होतो मी 10-20 मिनिटाच्या अंतरावर, ते घेऊन घरी गेला. जेवण बिवण झाल्यानंतर मला काय म्हणाला तो, म्हणजे मला 40 मिनिटं पाहिजे होतं. मला कळच ना की असं का म्हणतो ह्या, 3-4 वेळा म्हणाला मला 40 मिनिटं पाहिजेत. मग शेवटी तो गेला. मी म्हटलं ठीक आहे, जा गोपी, तिच्या बायकोला त्या लेकरांना बोलत बसलो मी. आणि गोपी गेला, 40 मिनिटं काहीतरी काम केलं आणि 40 मिनिटांनी परत आला. मला इतकं कुतूहल लागलं की गोपी तू 40 मिनिटं का मागितलास मला, मी त्याला प्रश्न विचारला. आणि गोपीनं आन्सर केलं मला, भाऊजी कसं माहिती आहे का की मला आज ना 8 तासाचं काम दिलं होतं, 8 तासाचं काम दिलं होतं, ते तुम्हाला ना ते लोकेट करण्यामध्ये आणि तुम्हाला घ्यायला येण्यामध्ये माझे 40 मिनिटं गेले. आणि माझं ते 8 तासाचं कामातले 40 मिनिटं कमी झाल्यामुळं मी ते काम करून ते सबमिट केलं. अमेरिका का पुढे आहे कळलं तुम्हाला? तर ते 40 मिनिटं मी त्याला पुन्हा खोचून प्रश्न विचारला की गोपी हे कोणी तुला विचारतं का रे की एवढंच काम करायला? असं काहीच नाही भाऊजी, पण हे इथलं वर्क कल्चर आहे, इथं दिलेली ड्युटी सगळे लोक तसंच करतात. म्हणजे असं काहीच नाही, मी तर एक मायनर माणूस आहे. म्हणजे प्रत्येक माणूस जी आपल्याला ड्युटी मिळते ती ड्युटी जशाच तशी करतो. याचा याचा उपराधात याचा वाईट भाग असा की एक माणूस माझ्याकडे आला आणि मला म्हणला, लाणे साहेब तुम्हाला माहीत आहे का? मी म्हणलं काय बाबा, आता काय सांगणार आहे तुम्ही? महिन्यातले 29 दिवस तर ऑफिसला जात नाही म्हणला साहेब मी, मग तरी माझा पगार निघतो. तर मी काय सांगू यांना, म्हणजे मी काय बोलायला पाहिजे ना की महिन्यातले 29 दिवस मी ऑफिसला जात नाही तरी माझा पगार मिळतो. ही आपली वर्क कल्चर, ही आपली कार्य करण्याची संस्कृती आणि ती कार्य करायची संस्कृती. अरे तुम्हाला सांगतो, आपण आहे ना एका दिवसात अमेरिकेला विकत घेऊ शकतो एवढी शक्ती आपल्यामध्ये आहे, पण आपण ते करायला पाहिजे. आपलं टॅलेंट, आपली हुशारी, आपली प्रमाणिक, आपल्यामध्ये काय नाही आहे तुम्हाला सांगतो. हे सगळं जे ब्रेन 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 आणि ब्रेन असलेले सगळे भारतीय लोक अमेरिकेतून काम करतात, कारण त्यांच्या ब्रेनचा इथं सन्मान होत नाही, आदर होत नाही आणि त्यांना हवं ते मिळत नाही. एवढ्याच कारणाने इथं त्यांना द्या का नाही राहणार ते. आणि मग हा बेसिक फरक आहे तिथल्या आणि आपल्या कल्चरमध्ये. मी काम करत गेलो, काम करत गेलो, काम करत गेलो. डॉक्टर राजेश शहा यांचा उल्लेख नाही केला तर माझं हे बोलणं अपुरं राहील. माझ्या ह्या पूर्ण जळणघडणीमध्ये जसं मी डॉक्टर दावरांचा विरोध केला, जसं मी डॉक्टर तात्याराव लहानेंचा उल्लेख केला, अनिरुद्ध जाधव सरांचा उल्लेख केला, कुलकर्णी सरांचा उल्लेख केला, ह्या सगळ्या उल्लेखा एवढाच किंबहुना त्याहून अधिक मोठा उल्लेख डॉक्टर राजेश शहांचा आहे. माझ्या प्रत्येक सर्जरीमध्ये भूल देण्याचं काम डॉक्टर राजेश शहा करतात. मी एवढ्या फ्री सर्जरी करतो यातून माझं कमीत कमी नाव तरी होतं. त्या माणसाचं नाव न होता निस्वार्थ काम करणारा डॉक्टर राजेश शहा मला भेटला, मी त्याला चालता बोलता देव म्हणत असतो. ह्या कामामध्ये एकदम जवळून साथ, असं प्रत्येकजण असं म्हणतात, असं म्हटलं जातं, ते सत्य आहे की कुठलाही यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे त्याची बायको स्त्री ही खूप महत्त्वाचा घटक असते. आणि अगदी मी आनंदाने, अगदी आनंदाने भरभरून सांगेन की ह्या प्रत्येक कामामध्ये कल्पना लहाने माझी बायको अगदी ठाम, अगदी अशी भिंतीसारखी उभा आहे, त्यामुळे मी हे सगळं काम करू शकतो. मायांना आणि सर्वजण तुम्ही, तुमचं प्रेम
तुम्हाला सांगू का की असं मी काहीतरी मोडका तुडका बोलतोय आणि तुम्ही लोक हे ऐकून घेता. मी फक्त अमेरिका आणि आपण का कमी नाही समजायचं एवढा विषय मला सांगावा असं वाटला. मी अमेरिकेत गेलो, अमेरिकेतून परत आलो आणि मला एक मेल आला. डॉक्टर इयन जॅक्सन हे जसं WHO आपल्याकडे असतं तसं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, तसं वर्ल्ड क्लेफ्ट ऑर्गनायझेशन असतं म्हणजे दुभांगलेले ओठ आणि टाळू ह्याचं जागतिक ऑर्गनायझेशन आहे, त्याचे ते अध्यक्ष आहेत. त्यांची तिथं मीटिंग झाली एक्झिक्युटिव्ह कमिटीची न्यूयॉर्कमध्ये आणि ते म्हणले यावेळेस मी इंडियाला जातोय, भारत देशात जातोय कॉन्फरन्स निमित्तानं आणि मला एका चांगल्या क्लेफ्ट सेंटरला म्हणजे दुभांगलेले ओठ आणि टाळूच्या सेंटरला मला भेट द्यायची आहे, तर कुठं जायला पाहिजे? तुम्हाला शपथ सांगतो त्यांचा जेव्हा मेल आला होता तर मी स्वतःला चिमटा घेत होतो, मी माझ्या बायकोला अनेक वेळा दाखवला तो मेल, मला विश्वास बसत नव्हता त्याचा मेल आला असं त्यांनी लिहिलं आणि त्यांना सांगितलं म्हणे की लहाने हॉस्पिटल लातूरला तुम्ही भेट द्या. डॉक्टर जॅक्सन 2002 बँगलोरला आले होते, बँगलोरला कॉन्फरन्ससाठी. तर डॉक्टर जॅक्सनच्या बाजूला बसलो मी, मला ते ओळखत नव्हते आणि म्हणलं फोटो काढा, माझ्या मित्राला सांगितलं आणि तो फोटो मी आजही माझ्या कन्सिडरमध्ये लावून ठेवला आहे कारण डॉक्टर जॅक्सनच्या बाजूला मी बसलेला आहे. प्रचंड मोठं नाव त्या माणसाचं आणि डॉक्टर जॅक्सननी इच्छा व्यक्त केली की मला लातूरला यायचं आहे, हे माझा विश्वास बसत नव्हता. आपण तुम्हाला सांगतो डॉक्टर जॅक्सन मिसेस जॅक्सन दोघंही लातूरला आले, 2 दिवस आमसोबत राहिले, अगदी फॅमिली मेंबर झाले. मला सन आणि माझ्या पोराला ग्रँडसन, मी त्यांचा मुलगा आणि माझा मुलगा त्यांचा नातू, असं ते लिहून त्याला पुस्तकं त्याला खेळणी आजही मिसेस जॅक्सन अमेरिकन पाठवतात. आणि ह्या प्रसंगामध्ये आम्ही त्यांना कुठे घेऊन जावं संध्याकाळी ऑपरेशन वगैरे झाल्यानंतर, तर आम्ही ठरवलं त्यांना माकेवाला घेऊन जायचं मायांनाकडे. आम्ही माकेवाला लवकर जायचं ठरवलं पण निघता निघता उशीर झाला आणि आम्ही शेतामध्ये गेलोत, आमचं थोडं शेत आहे त्या शेतामध्ये गेलोत. जॅक्सन सर सोबत होते, डॉक्टर डावर सर सोबत होते आणि तिथे गेलोत आणि थोडा अंधार पडायला लागला. आता जेवण तर तिथं करायचं, आमच्याकडे कसं शेतामध्ये इथं म्हशीचा गोठा, इथं बैलं बांधलेले, तिकडं म्हशी बांधलेल्या, तिथं स्वयंपाकाची चूल. आता शेतातलं सगळ्यांना माहीत असेल, माहीत नसेल तर मी सांगतो, म्हणजे ते झोपडी 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 आणि झोपडी. ओके, तिथं आम्ही पोहोचलो, ते सगळं डॉक्टर दावराने वरून खाली बघितलं, व्हॉट इज दिस विथाल, आता काय म्हणावं म्हणलं. दावर सरळ मी जास्त खूपच घाबरतो, आता काय म्हणावं मी काय म्हणालो नाही. तेवढ्यात अंधार पडला, जेवायचं होतं. दावर सरळ विचारलं व्हॉट अबाउट लाईट, आता लाईट कसली लाईट? मग हळूच कोणतरी त्यांना सांगितलं की लाईट नाही आहे. मग दावर सर पुन्हा जनरेटर, यु नो जनरेटर, जनरेटर माके गावामध्ये जनरेटर कसलं आले? जनरेटर नाही. मग माझा पुतण्या तिथे राहतो, तो हळूच माझ्याकडे आला, काका काय झालं, काय म्हणतायत ते, काय म्हणतायत ते, इंग्रजीमध्ये बोलणारे सगळे काय म्हणतायत ते. अरे मी म्हणलं लाईट नाही, कसं तुषार लाईट नाही? म्हणला आपलं ट्रॅक्टर आहे ना, त्याचं हेड सुरू करतो मला, हेड त्याचा सरळ लाईट पडतो मला वरती. अरे म्हणलं काय डोकायर वा तुझा ला म्हणलं. त्यांनी सुरू केलं की ते जनरेटर सुरू झालं की लाईट आला पुढे. हे बसले होते डॉक्टर जॅक्सन काय म्हणत नव्हते. दावर सर म्हणले वाय दिस लाईट इज नॉट गोईंग डाऊन. आता त्या जनरेटर ह्याचा त्या ट्रॅक्टरचा लाईट सरळ आला, तो खाली कसं जाणार आहे? आता त्याला काय उलटं करावं, कसं करावं आम्ही? इतकी मोठी अडचण झाली. हे सगळं डिस्कशन चालू असताना हळूच अण्णा माझ्याकडे आले. अण्णा मग मला लिटल काय झालं रे? मी म्हणलं अण्णा लाईट नाही हो, हा तुझ्या लाईट नाही होय असे म्हणले गेले आणि तुराट्या आणल्या जाळ लावला, घ्या म्हणले लाईट कसं लाईट नाही. त्याची हाईट म्हणजे त्या तुराट्या संपल्या की त्यांना पुन्हा तुराट्यांना गेले की डॉक्टर जॅक्सन त्यांच्या पाठीमागे. अण्णाने तुराट्या उचलल्या की डॉक्टर जॅक्सन तुराट्या उचलल्या. बापरे. आणि असा हा सगळा प्रसंग, इतका छान प्रसंग. जेवणं झाले, आम्ही परत आलो. डॉक्टर दावर काय जेवले नाहीत पण डॉक्टर जॅक्सन छान जेवले, भरभरून जेवले. परत आले आणि अमेरिकेला परत गेल्यानंतर त्यांनी 6 वाक्याचा मला मेल लिहिला, 6 वाक्याचा. आणि त्याच्यामध्ये पहिले 2 वाक्य आमच्या अनास्थेशाबद्दल माझ्या विषय होते, तू जे काम करतोस कोणी काम करत नाही, खरं तर अमेरिकेमध्ये तू राहायला पाहिजे वगैरे वगैरे. आणि मग पुढे शेवटच्या वाक्यामध्ये त्यांनी लिहिलं द बेस्ट पार्ट ऑफ माय व्हिजिट इज व्हिजिट टू युअर पॅरेंट्स प्लेस. आणि इतका आनंद त्यांना, आनंद तेवढा, पण त्याच्यापुढे माझ्या बापाला आनंद. अमेरिकेचे लोक येत आलेत या शेतामध्ये, अमेरिकेचे लोक येऊन गेलेत. आमच्या अण्णा 8 दिवस जेवलेच नाहीत. मला यातून तुम्हाला एक वेगळं सुचवायचं आहे, अमेरिकेचे लोक आपल्या इथे येणं, आपण अमेरिकेला जाणं अवघड नाही आहे राजांनो. जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा, प्रामाणिकपणा ठेवा, काम करायची शक्ती ठेवा, शिकण्याची शक्ती ठेवा.
तुम्हाला सांगतो आजही मी शिकायची तयारी ठेवतो. आजही 11 वर्ष झाला प्रॅक्टिस करतो पण आजही शिकायची तयारी ठेवतो आणि आजही शिकण्यासाठी दरवर्षी 3 आठवडे कुठल्या देशात जातो. आता फक्त 2-3 वर्षापासून लोक मला एक आनंदाची बातमी सांगतो तुम्हाला की मला लोकांना शिकवायला बोलवतात. खूप माझी अडचण होते शिकवायला बोलवतात. दुसऱ्या देशामध्ये जायचं आणि तिथं ऑपरेशन करून दाखवायचं यासाठी मी जातो. आणि जेव्हा जातो ना मी स्टेजवर गेलो आणि मी मला बोलायचं आहे. एकदा मी स्टेजवर गेलो प्रेझेंटेशन करायला, मोठा असा गचागच भरलेला हॉल, इंटरनॅशनल कॉन्फरन्स, आणि सगळे लोक ऑडियन्समध्ये बघत होते. मला हे माहीत नाही मी गेलो माझं प्रेझेंटेशन केलं आणि खाली येताना मग तो दुसरा जो कॉर्डिनेटर आहे तो म्हणाला डॉक्टर लहाणे डू यू नो वाय द पीपल वी आर लुकिंग टुवर्ड्स द ऑडियन्स अँड नॉट टुवर्ड्स यू. मी म्हणलं सर मला माहीत नाही ते लोक ऑडियन्समध्ये का बघत होते, तुमच्याकडे का बघत नाही तुम्हाला माहीत आहे का म्हणे. तर मी म्हणलं मला माहीत नाही म्हणजे कशाला बघत होते मला माहीत नाही आहे. त्याचं कसं आहे म्हणे की तुम्ही जेव्हा स्टेजवर आले तेव्हा सगळ्यांना वाटलं की हे डॉक्टर लहाणेचा सेक्रेटरी आहे, काहीतरी तयारी करून द्यायला आला आहे, डॉक्टर लहाणे ऑडियन्समध्ये येणार आहेत म्हणून सगळे ऑडियन्समध्ये बघत होते. कारण डॉक्टर लहाणे क्लेप प्रॉब्लेम्स इन इंडिया, भारत देशामधले दुभंगलेले ओट आणि टाळूचे प्रॉब्लेम याच्यावर मी बोलणार होतो, भारत देशाला प्रेझेंट करणार होतो. आणि मग तो भारत देशाला प्रेझेंट करणारा माणूस पूर्ण पांढरा मोठा जाडा असा कसला असला पाहिजे ना. तुम्ही जेव्हा आला तेव्हा कुठेतरी पोरगा आल्यासारखं वाटलं म्हणले. तर मुलगा असणं छोटं असणं हे काही मॅटर करत नाही, छोटं गाव काही मॅटर करत नाही. तुम्ही जग जिंकू शकता, एक शक्ती ठेवा, एक इच्छाशक्ती ठेवा आणि एक प्रामाणिकपणा मनामध्ये ठेवा, तुम्ही जगाला जिंकू शकता. धन्यवाद.